है पांच गेंदों में पांच छक्के लगाया है तो ये एक रिकॉर्ड है हर एक खिलाड़ी के नाम का तो बंधु पाटिल जिनके ऊपर निगाह रहेंगी जुचंदर परिसर से बिलोंग करते हैं अच्छे क्रिकेटर है टेनिस क्रिकेट में इन्होंने बहुत अपना जलवा दिखाया है हितेंद्र हितेश पाती एक और से खिलाड़ी जितेंद्र से है उनका भी नाम बहुत प्यार से लिया जाता है आज का क्रिकेट बहुत बेहतर होगा क्योंकि सामने अष्ट विनायक नायक की टीम है नहीं यकीन बंदो पाटिल एक बेहतरीन क्रिकेटर है अगर पीछे मुड़ के अगर हम पाँच छः साल उनका रिकॉर्ड देखेंगे तो बेहतरीन टेक्निकली बहुत ही साउंड बैट्समैन है और ज़रूरत पड़ती है तब तो वो खड़े रहते हैं और अपने मैच को अपने टीम के लिए अपने मैच को निकालने की कोशिश करते हैं ये उनकी आज तक की पहचान है देखना है कि यहाँ पर वो क्या परफॉर्म करते हैं इस मैदान के ऊपर ने अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने को मिलेगा नो डाउट सर क्योंकि क्रिकेट का महासंग्राम है आज का बहुत ही बेहतरीन दिन हम देख रहे हैं एक गाविक संघ फॉर्मेट में आज इस क्रिकेट को तो खेला जा रहा है और सबसे बड़ी बात है कि छह ओवर का क्रिकेट है छह ओवर में बाल सुब्रमण्यम सर सुबह से आप मैच देख रहे हैं तो लगभग कितना रन यहाँ पर बनना चाहिए जिस तरह का आपका अनुभव है इतने सालों का लगभग 40 साल से आप बेहतरीन कमेंट्री कर रहे हैं महाराष्ट्र के सबसे बेहतरीन टूर्नामेंट्स आपने किए हैं और हमारा ये सौभाग्य कहूँ कि क्या कहूँ मुझे समझ भी नहीं आ रहा है क्योंकि कल हमारे साथ प्रशांत आदवने सर थे आज आप हमारे साथ आप हो मतलब हमारे लिए एक सौभाग्य की बात है नहीं यकीन है इसका श्रेय मैं महेश मंगेला शांताराम और तुकाराम को देना चाहूंगा महेश मंगेला हमारे साथ नीचे यहाँ पे बैठे हुए आज उनकी तबियत थोड़ी ठीक नहीं है फिर भी यहाँ पे आप देख सकते हैं उपस्थित है क्योंकि कमिटमेंट है क्योंकि पच्चीसवा साल है और पच्चीसवा साल के एक अलग माहौल होता है अलग एक कलर्स होते हैं अलग अचीवमेंट होता है वो यहाँ पे दिखता हुआ मैं सभी हमारे नारंगी ग्रामस्थ मंडल के सभी कमेटी मेंबर्स का अभिनंदन करता हूँ पिछले पच्चीस साल एक संस्था के माध्यम

गोलंदाज पहिलं षटक घेऊन येत असताना सज्ज होत या ठिकाणी नवनाथ आणि बंधू पाटील हे नाव परफॉर्मन्सच्या माध्यमातून मागच्या काही वर्षांमध्ये फार वेगाने हा मुलगा पुढे आला आहे बॅटन पॅच्यामध्ये चेंडू खाली बसून ऑन साईडला पॉवर प्लेची सुरुवात सिग्नेचर शॉट बंधू पाटील याचा पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विजय म्हणजे है छे सात साल पहिले जे इनिंग आई ती उस इनिंग को कंटिन्यू तो नाही कर रहे अभी हमने चर्चा की थी चर्चा जरूर होगी क्योंकि चर्चा करने लायक बल्लेबाज यहाँ पर है, यकीन है। उन्होंने हमेशा अपने परफॉर्मेंस के माध्यम से ही जवाब दिया स्पेक्टेटर्स को 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 अपने को, अपने क्रिटिक्स हमेशा उन्होंने इसी अंदाज में जवाब दिया बेहतरीन बैटिंग और इनकी सबसे बड़ी खासियत यह कि यह मैच विनर है मैच को टर्न करने की ताकत रखती है सिचुएशन कुछ भी हो मैच को निकालने के हमेशा कोशिश करते हैं इनसे जब मैं कुछ साल पहले उनसे बात किया था बहुत ही बेहतरीन बैटिंग क्लास जैसे कहते हैं ना वो क्लास उन्होंने पहले ही सिक्स में उनका स्टैंडर्ड उनका फुटवर्क उनका टाइमिंग उनका स्ट्रोक पे दिखा दिया है इसीलिए कहते हैं क्वान्टिटीजर क्लास इज परमानेंट क्लास परमानेंट है क्योंकि देखिए हम नारंगी की बात करते हैं तो नारंगी और वो अंडर बाई नितिन कोहली को क्योंकि नितिन कोहली जिन्होंने इस मैदान को बहुत अच्छी तरह खेला है और इसीलिए हमेशा याद रहता है बहुत बड़ा प्यार उनको इस नारंगी क्षेत्र में मिलता है लेकिन वही प्यार अब आने वाले खिलाड़ी को भी मिलेगा क्योंकि आप अच्छी बल्लेबाजी कर रहे हो ग्रेट मराठा का मोहन रविंद्र पाटिल के टूर्नामेंट में इन्होंने जो बैटिंग की थी वहां पे दिल में जगह बना दिया था उन्होंने खूपच चांगला खेळू आहे अप्रतिम टायमिंग अप्रतिम पदलालित्य आणि सामना कलाटणी करायची सामन्यामध्ये कलाटणी आणायची ताकद या मुलामध्ये खूप वेळा पाहिली आहे मी अपेक्षा वाढल्या होत्या आणि बंधूंनी करत फार वेगाने प्रगती करावं ओपन हो। क्रिकेटच्या समोर त्याची प्रगती मला बघायची तो कुठल्या पद्धतीने बॅटिंग करतो हो, आहे कुठल्या पद्धतीने अटॅक करतो हो। आहे कारण ग्रामीण मागच्या काही वर्षांमध्ये मा तुम्ही बघाल तर कारण मला जर कोणी विचारलं की दोन्ही गोष्टींवर प्रेम आहे मात्र मला कोणी विचारलं ओपन आणि ग्रामीणमध्ये तुमचं प्रेम किती आहे तर मी जास्त ग्रामीणवर आहे कारण इथून नवीन टॅलेंट पुढे येतात नवीन मुलं पुढे

यहाँ पर कोई दबाव नहीं अंपायर के ऊपर देखिए बेहतर क्रिकेट ये है कि आप एक छक्का लगाने के बाद कम करते हैं वह गेंदबाज ने ये किया है। और अष्टम नायगांव की टीम भी आप देखोगे एक गाँव एक फॉरवर्ड में वसई तालुका की आ, बहुत बेहतरीन टीम मानी जाती है इन्होंने भी बहुत सारे टूर्नामेंट जीते सर ये, तो ये लड़ाई है संघर्ष है यहाँ पर कॉमेंट्री करने में मजा आएगा लेकिन दर्शकों को और मजा आने वाला है कि कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी इससे अच्छा अच्छा क्रिकेट यहाँ पर देखने को मिलेगा अच्छी गेंद थी बहुत ही अच्छी गेंद अंदर आती हुई अंदर हुई अपील किया था आता ओनाने कॉर्ट बॅन लिए लेकिन गेन काही लगी नाही पुन्हा एकदा सज्ज होत असताना लावना चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न केला बॉक्स बॉक्सिंग करून ओव्हर द विकेट पुरता छान निघून चेंडू यावेळेला मिडल स्टंपवर खूप लवकर पोझिशनमध्ये येतात बंधू ही त्यांची खासियत आहे गुड लेंथ असो शॉर्ट ऑफ लेंथ असो ओव्हर पिच असो लवकर पोझिशनमध्ये येतात साईड अप्रतिम आणि अजून एक सुंदर फटका त्यांच्या बॅटमधून येत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तीन चेंडूच्या चे सामोरे गेले दहा दावा आतापर्यंत कुठलेत बघताय तुम्ही तीनशेचा तीनशे तीसचा बॅटिंग स्ट्रायकिंग रनरेट त्यांनी ठेवलं आहे आता बघायचं आहे थे नवनाथ कुठलाही गोलंदाजाला षटकार चौकार मारलेला आवडत नाही दुसऱ्या चेंडूच्या माध्यमातून तो नवनाथनी तोच पोटाचा गुद्दा असा चेंडू त्याला म्हटला जातो जो पोटाच्या जवळून पास झाला होता मात्र चेंडू कुठेही लागला नाही पुन्हा एकदा नवनाथ याचा पुढचा चेंडू रिव्हर्स करायचा प्रयत्न गरज होती का असा प्रश्न आहे बंधू एवढं सुंदर बॅटिंग स्ट्रेट बॅटने करू शकतात अशा वेळेला हा फटका वेगळा प्रयोग वेगळा एक्सपिरियन्स पद्धत या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न चेंडू टू द फिल्डर जातोय त्या ठिकाणी आपण बघतोय चार चेंडू मध्ये अकरा दाबा करत बंधू संघाची धावसंख्या अकरा आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक येतोय तर कडे ऑफ बिल्डिंग बघूया शॉर्ट टर्म बोला बोला हॅलो हॅलो या, या परिसर मैच की तरफ हम चलते हैं तो मैच बहुत ही खूबसूरत है यहाँ पर देखना होगा कि किस तरह खिलाड़ी यहाँ पर संघर्ष करते हुए नजर आएंगे जितता वही हो तेज दौड़ता है जितता वो नहीं जो लगातार दौड़ता है आपको यहाँ पर यदि प्रैक्टिस नहीं तो आप नहीं खेल पाओगे प्रैक्टिस अच्छी है तो आप यहाँ पर अच्छा खेल पाओगे बढ़िया क्रिकेट यहाँ पर देखने को बाउंड्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते चार धावा चांगला पटका या ठिकाणी चौसंख्या पुढे सरकते ती पंधरा या दोष बंधूंनी चांगली पटकेबाजी दाखवली आणि आता आपण मैदानावर बघतोय ते बंधूच्याच माध्यमातून दोन चौकार एक षटकार थोडेसे पुढे आले ते इम्प्रुव्हायझेशन करायला गेले बॅटच्या खूप वरच्या भागाला लागल्यामुळे एक बाउंड्री या ठिकाणी माहिती पंधरा धावा पंधरा आहे सोळा धावा पाच चेंडूत पंधरा धावा केले ते बंधू यांनी एक धाव काढले ते दीपेश यांनी जवळजवळ तीनशेचा रेट आता हा जो वेग आहे पहा तुम्ही बघता वाऱ्याचा दुपारी कारण समुद्र जवळ आहे आणि दुपारच्या वेळी या ठिकाणी हा वारा प्रचंड वेगाने या ठिकाणी वाढणार आहे म्हणून दोन्ही बाजूला बॅटिंग आहे वेदर कंडिशन असताना दोन्ही बाजूला बॅटिंग असलं तर एक तर विकेट बघू शकता रिप्लेमध्ये कसे दोन फिल्डर धावले दोन्ही बाजूचं विकेटचं शेल्फ लाईन वाढतं आणि दोन्ही बाजूला बॅटिंग असलं की हा जो वेदर आहे तो बॅलन्स करता दबाव <laughs> तर नायगाव संघावरती कारण पहिल्या षटकामध्ये ज्या धावा यायला हव्या होत्या त्या धावा आलेल्या आहेत आणि त्यामध्ये फक्त प्रेशर थोडं हटलंय कारण येणार आहे अजून आपण पाच षटकांचा खेळ बाकी आहे सरकार कमीत कमी किती धावा या व्हायला हव्या नाही आत्ता ज्या पद्धतीने सोळा दावं त्यांनी काढलेत म्हणजे अजूनही तुम्ही अशा या सोळा लावांनी जर गणित बघितलं तर अजून ऐंशी धावा येऊ शकतात हेच जर रेट बघितलं तर एक्सपेक्टेड स्कोअरच्या माध्यमातून नाईन्टी सिक्सपर्यंत ही धावसंख्या जाऊ शकते असा जर रन रेट प्रति ओव्हर जर आला तर जीवचंद्र सर बघितलं तर अजिंक्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण जर सुरू केलं तर रवी पाटील आहेत श्याम पाटील आहेत सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स एक काळ गाजवलं आहे श्याम इंडियन डिसेबल टीमसाठी सुद्धा भरपूर वर्ष खेळलं आहे याच परिसरातला रवी कोपरी जो रवी पाटील कोपरीचा जो आहे तो इंडियाचा कॅप्टन म्हणून एकशे पस्तीस धावा पाकिस्तानच्या समोर कुठलेलं माझ्या लक्षात आहेत आता सुद्धा ते इंग्लंड समोर इंडिया खेळतोय डिसेबल टीम आणि रवी पाटील आमचे कोपरीचे स्वतः हेड कोच आणि मॅनेजर आहेत टीमचे धावसंख्या झाली सोळा सिक्स्टीन लद क्रिकेटसाठी नारंगीचं मैदान फार प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही दोनशे अठ्ठावन्न व्हॉट्सअपच्या ग्रुपला लिंक पाठवली आहे आणि याच्यामध्ये आय सी सी आहे याच्यामध्ये एम सी आहे याच्यामध्ये विदर्भ क्रिकेट आहे याच्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट आहे याच्यामध्ये ठाणा क्रिकेट आहे याच्यामध्ये रायगड क्रिकेट आहे अलिबाग क्रिकेट आहे सगळेजणं एन्जॉय करत आहेत या ग्राउंडशी एकंदरीत जॉग्रफिकली एकंदरीत सुंदर मैदान आठ टफ विकेटचा प्लॉट आहे आणि आमच्या टेनिस विश्वातील खेळाडूंना जर टफ विकेटवर खेळायला मिळतं तर नक्कीच ती सौभाग्याची गोष्ट आहे असं मला नेहमी वाटतं हा नक्कीच हा सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड असू शकतो कारण दोनशे अठ्ठावन्न ग्रुपला लिंक तुम्ही पाठवलंय आणि हे एक अभिनंदन तुमचं त्यासाठी खरंच दोनशे अठ्ठावन्न ग्रुपवरती लिंक गेली आणि हा एक सुद्धा वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड असू शकतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी तर बालसुब्रमण्यम सर तुमचा सुद्धा आभार नाही so, सकाळी आल्यानंतर मी तेच केलं प्रवीणकडून कारण सगळ्यात याची थी दोन तीन कारणं आहेत हे मी लिंक का पाठवलं याचं कारण एक आहे मैदान याचं कारण दुसरं आहे म्हणजे आमच्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने केलेले कष्ट आणि तिसरं म्हणजे पंचवीसावं वर्ष चौथं म्हणजे आमच्या प्रवीण पाटीलचं डी बी एम लाईव्ह आणि पाचवं म्हणजे सगळे अप्रतिम कॉमेंट्री या ठिकाणी सगळे दिग्गज करत आहेत पॅटर्न पॅटच्यामध्ये चेंडू ऑन साईडला पुल केलं चेंडू ट्रॅव्हल तर वाईटच्या मागे मान ऑर्थडॉक्स लागॉन मधून फिल्डर फार वेगाने येत असताना मनमीत मनमे फार वेगाने येत असताना आणि धावसंख्या पुढे सरकते सतरा या धावसंख्या दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये बघायचंय तीन अजून वाजलेले नाहीत गळ्यात वाजले ते आपण बघतोय दोन वाजून चाळीस मिनटं झाले तीन नंतर गोलंदाजांना थोडीशी सात या ठिकाणी खेळपट्टी देऊ शकेल अशी आमची अपेक्षा आहे मात्र आता बघूया पुन्हा एकदा गोलंदाजाकडे बोलूया गोलंदाज सज्ज होतोय चेंडू आउटसाईड जास्त बाहेर ठेवायचा प्रयत्न रितेश या ठिकाणी ठेवत असताना या ये खिलाडी है बेहतर क्रिकेट खेला है रितेश ने क्योंकि इनके पास भी क्षमता है और आज आपको क्षमता दिखानी पडेगी दम कम है सज्ज होता येत आहे रितेश पुन्हा एकदा यावेळेला चेंडू मिडल स्टम्पवर होता अगोदर ऑप्शमच्या बाहेर त्या ठिकाणी बंधू निघालेले होते असं म्हणतात ग्रेट क्रिकेट इज ऑल्वेज प्ले विद मेरिट ऑफ द डिलिव्हरी बंधू इथे फटका बनवावं लागले बघा अगोदर शफल झाले ऑप्शमच्या खूप बाहेर आले रिप्लेमध्ये बघा आणि त्याच्यानंतर चेंडू आला आहे मात्र तो चेंडू थोडा थांबून आला त्या वेगाने आला नाही आणि त्यामुळे तो चेंडू कनेक्ट नाही झाला आणि आता कनेक्ट झाला असता तर चेंडू गेला असता फायनलिकच्या बाहेर अच्छी गेंद पर देखिए फिर से एक बार खेलने का प्रयास जरूर किया था रितेश के पास क्षमता है पर देखिए अगली गेंद सज्ज होतायत गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू आउटसाईड द ऑप्शन ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न खाली पडले मागचा चेंडू डॉट गेला तिथे त्यांची जी एकाग्रता होती पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याची ती एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो ती थोडीशी खाली आले म्हणून बंधू स्वतःशीच पुटपुटत असताना स्वतःलाच कॉन्फिडन्स देत असताना स्वतःच लर्निंग प्रोसेस देत असताना पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाज रितेश पुढचा चेंडू घेऊन चेंडू यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट बॅटने दोन शॉट नाही आले तिसरा डॉट या ठिकाणी जातोय आणि असं होऊ शकतं का वाईटचा इशारा आणि त्यामुळे एक धाव या ठिकाणी मिळालं तिसरा डॉट म्हणणार नाही आणि डाव संख्या पुढे सरकते वीस या दाव धन्यवाद धीरज गरिश पाटील स्वतः नारंगीचे कॅप्टन आम्हाला या ठिकाणी मदत करत असताना स्कोरिंगच्या माध्यमातून आणि यावेळेला अठरा धावा आपल्याला दिसत आहेत पंधरावर वेळ खेळतोय बंधू मात्र तीन डॉट जे गेले तिसरा डॉट नव्हता तो वाईड होता दोन डॉट गेले त्यामुळे बंधू आता कमबॅक कसा करतोय याच्यावर बघायला आम्हाला या ठिकाणी बघायला आम्हाला आवडेल सज्ज होत आहेत रितेश रितेश टर्न करतायत जास्त चेंडू आउटसाईड ऑप्शन ठेवायचा प्रयत्न करतायत यावेळेला चेंडू गुडलिंकवरून विथ बॉम्ब्स ट्रॅव्हल होत असताना बाहेर जातो आहे आणि वाईटचा इशारा थोडंसं या ठिकाणी गोलंदाज थोडे सरप्राईज होत असताना मात्र पंचांच्या नुसार तो चेंडू एक रेष बघू शकतो वाईटची ती रेष आहे त्या रेषच्या इकडे कुठे कंक्लूड झालं ते बघतायत त्यामुळे आणि त्यामुळे बघायचं आहे पंचांशी डिस्कस करत असताना गोलंदाज त्या ठिकाणी संघाची धावसंख्या झाली ट्वेंटी वन फॉर no नो लॉस इन द सेकंड ओव्हर वाईटचा इशारा दिलाय पंचानी दा वाईडला रिव्ह्यू नाही आहे असं सांगण्यात येतं येते आम्हाला यस ते पंच त्यांना समजून सांगतायत की दोन लाईन आहेत बघा तिकडे पॉपिंग क्रीज रिटर्न क्रीज बॉलिंग क्रीज आहे धरलं आहे आपण इकडे वाईड आणि एक रेश आतमध्ये आहे बाकी बोलू नका अंपाय त्यांना एक्सप्लेनेशन देतायत आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे इट इज दॅर जॉब इट इज दॅर जॉब इट इज द ऑफिशियल्स आहेत ऑफिशियल्स असताना सुरेश सरय आमचे कॉमेंट्री गुरु नेहमी म्हणायचे द ऑफ ऑफिशियल्स ऑफ द ग्रँड इट इज दॅर अथॉरिटी टू टॉक ऑन दॅट वी शुड नॉट टॉक सज्ज होत पुन्हा एकदा ऑफ साइडला बघूया शॉर्ट थर्ड मॅन आहे पॉईंट आहे शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणण्यात आलंय ओ काय चुकतंय बंधूचं चेंडू पडल्यानंतर वेगामध्ये परिवर्तन स्विंगमध्ये परिवर्तन टर्नमध्ये परिवर्तन बघा रिप्लेमध्ये बघा हा बघा चेंडू लेंथ थोडा बदलला आणि चेंडूला बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत आणि बंधू नकळत चेंडू बसून लाभ जात आहेत आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही आहे त्यांचा आता शफल होत आहेत ऑप्शनपर येत असताना चेंडूवर पुन्हा एकदा बीट होत आहेत बॅट अँड पॅटच्यामधून चेंडू जात असताना मात्र वाईटचा इशारा अजून एक वाईट या ठिकाणी पडतोय काय बघतायत पंच एक्झॅक्टली पंच बघतायत कन्क्लूशन ऑफ द डिलिव्हरी ज्या वेळेला विकेटकीपर गॅदर करतोय त्यावेळेला तो चेंडू कुठे हो होता ते बघा वाईटची जी लाईन आहे ते आम्ही बघतोय त्याच्या बाहेर होता गोष्ट या ठिकाणी पंच बघतायत आणि त्या पद्धतीने वाईट देत असताना अंपायर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात संख्या बावीस पुढचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यावेळेला यशस्वी होता मात्र टू द फिल्ड चेंडू जातोय बॅकवर्ड पाऊंटला शेतरक्षक कव्हर करेपर्यंत बंधू ज्यांनी पहिलाच चेंडूवर षटकार मारला होता त्याच बंधूला रितेशनी या ठिकाणी थोडासा बांधून आहे असं म्हणायला हरकत नाही धावसंख्या तेवीस निश्चित क्योंकि ये आप देखिए ये आपके पास क्षमता होनी चाहिए रितेश इतने साल से क्रिकेट खेल रहे हैं उन्हें पता है कि इनको ऑप्शन के बाहर बांध के रखेंगे तो यहाँ पर कोई पर्याय नहीं होगा यहाँ पर कोई गलती कर बैठेंगे लेकिन गेंद थोड़ी ऑप्शन से ज्यादा बाहर जा रही है इसलिए लगातार वाइट करवा जा रहा है रितेशन एकदम सज्ज होता है बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू मात्र यावेळेला आमचे दुसरे फलंदाज चेंडू ऑन साईडला कळत असताना जेलच्या रुपये जातोय आणि जे डॉट चेंडू गेले होते त्याचं कुठे ना कुठे यश मिळणं रितेशला आवश्यक होतं आणि मैदानावरती पाटील बाद मिड विकेटला कॅश देऊन डाव संख्या ट्वेंटी थ्री लॉस ऑफ टू जे काय असतो हे आपण बघितलं तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा पालघर जिल्ह्यातली मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा सध्याच्याकडील आपण पाहतोय सहाव्या दिवसामध्ये आजचा फॉर्मेट एक गाविक संघच्या माध्यमातून क्रिकेटचे अनेक रतिमारती खेळाडू आज आपला खेळ दाखवण्यासाठी या नारंगीच्या प्रसिद्ध मैदानावरती आलेत कारण त्याला माहीत आहे जर आपण इथून सामना जिंकला इथून जर आपण एन सी सी कप जिंकला तर आपलं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाणार आहे कारण वय आपण बघितलं तर पंचवीस वय आहे पंचवीस वर्ष आपण ही जी मेहनत केली आणि या पंचवीसव्या वर्षामध्ये जरी तुम्हाला फळ भेटलं तर ती महत्वपूर्ण फळ या क्रिकेट संघासाठी असणार आहे कारण त्यांचं नाव हमेशा रेकॉर्ड मध्ये राहणार आहे नक्कीच नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सगळे आमचे कार्यकर्ते सगळे कमिटी मेंबर्स ज्यांनी कष्ट घेतलेत मागच्या पंचवीस वर्षामध्ये एखादी संस्था सुरू करणं सातत्याने कार्य राबवणं सातत्याने स्पर्धा सुरू ठेवणं मैदान मेंटेन करणं आणि मैदान लक्षात घ्या टफ क्रिकेटचं मैदान आहे लेदर क्रिकेटचं मैदान आहे हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणून हे आमचं लाडकं मैदान आहे साबरवण ट्वेंटी थ्री लॉस ऑफ सज्ज होत गोलंदाज बंधू पाटील सोळावर आहेत शेत नवीन फलंदाज ओ टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर निघतो या ठिकाणी सातत्याने रितेश गोलंदाजचं सा वैशिष्ट्य म्हणजे गुड गुडलेंकवरून टाकतात गुड गुडलेंकवरून स्विंग करतात गुडलेंकवरून कधी करता। करता। कधी चेंज ऑफ पेजच्या माध्यमातून टर्न सुद्धा करतात ही त्यांची खासियत आहे जास्त यूज करत नाहीत एक तर त्यांचा चेंडू पडल्यानंतर थोडा हळूच येतो थो, आणि त्यामुळे फलंदाज भरपूर वेळा बीट होतो चेंडू ऑन साईडला खेळले चेंडू ट्रॅव्हल होते शॉर्ट मिट बघितले एका उचलायचा प्रयत्न बीट होता चेंडू ट्रॅव्हल होते डीप मिड विकेटला उचलायला वेळ लागला डोंडो डोंडो रे साजना वेळ लागला आणि त्यामुळे दाबा पूर्ण होत आहेत मैदानावरती ते दोन पं कॅप्टन टोळेचे नाराज त्या ठिकाणी इशारा करत असताना की फील्ड व्हायला पाहिजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये एकाच ॲक्शनमध्ये चेंडू उचलत असताना भरपूर वेळा बीट होण्याची भीती असते एका दिवसामध्ये आजरुद्दीन होऊ शकत नाही युवराज होऊ शकत नाही त्याच्यासाठी एकाच ॲक्शनमध्ये उचलायचा एक सराव लागतो तर षटक पूर्ण झाले दोन धावसंख्या झाली सव्वीस बंधू पाटील खेळतायत आठ चेंडू सोळावर चेतन खेळतोय दोनवर सरासरी प्रतिषटकाच्या मागे तेरा बोला योगेश बघा थोडस आपण बघितलं योगेशला राग लवकर येतो कारण त्याला असं वाटतं की माझ्या प्रत्येक खेळाडूंना हंड्रेड पर्सेंट द्यावा पण असं नसते हा क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणून क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ बदलायला टाइम लागत नाहीये सर कारण तसा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला चालू आहे एक एक धावसाठी संघर्ष करायला लागेल आपण बघितलं पाण्याचा प्रत्येक थेंब रक्ताचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे तसं क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि म्हणून तो चिडलाय होत आहे क्रिकेट इज अ पॅशन गेम आणि क्रिकेटमध्ये अशा इफ्स ऐश अप्स अँड डाऊन्स आपल्याला आप ऊन पाऊस बघायला मिळत आहे ते हा रिप्लेमध्ये लास्ट शॉट दाखत असताना डी बी एम लाईव्ह प्रवीण पाटील या ठिकाणी दाखवत आहेत दुसरा पावर प्ले घेण्यात आले बॅटिंग पावर प्ले या ठिकाणी नीरज पाटील आम्हाला ही माहिती देत आहेत दोन पॉवर प्ले आहेत पी वन पी टू पहिला पॉवर प्ले कंपल्सरी आहे दुसरा पॉवर प्ले बॅटिंग पावर प्ले आणि काय सुंदर पद्धतीने या नारंगी क्रीडांगणाला सजवण्यात आलं आहे या ठिकाणी कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून सगळीकडे पिवळा रंग तुम्ही बघताय अतिशय चांगली व्यवस्था आणि एवढंच नाही पंचवीस वर्षातला रेकॉर्डसुद्धा तुम्हाला मैदानावर कटआउटच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला शेवटचा जो शॉर्ट होता तो दाखवत असताना दोन फिल्डर दाबत असताना फिल्डिंगमध्ये काही चेंजेस ऑफसाईडला शॉट थर्मॅन आला आहे पॉईंट लाईक फिल्डर येतोय कवला येतोय एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लेग फिल्डर मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षक आहे दुसरा पावर प्ले ऑन साइडला फाईन लाईक वरती आहे गोलंदाज ऑन द रन वे ओ द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू ऑन ऑफ साईडला खेळलेत मात्र स्टार्ट घेतला नव्हता सर्कलमधल्या फिल्डरनी नाही आता जेल पकडू शकले असते मात्र पोहोचे नो चेंडू नोव्हॅट्स मध्ये पडतोय कव्हर करेपर्यंत फर्स्ट बॉन्सवर एक धाव धावसंख्या सरकते आता सत्तावीसवर वर नक्कीच सत्तावीस धावा निकेश कुबडेकर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय नायगाव आपण बघितलं तर नक्कीच पश्चिमचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्याकडे खूप क्षमता आहे विकेट चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय विद बॉम्ब्स आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन पंचानी या ठिकाणी वाईटचा इशारा या ठिकाणी रिप्लेमध्ये तुम्ही बघा चेंडू गोलंदाज टाकत असताना पडल्यानंतर एक तर भरपूर बाहेर आउटसाईड जो ऑफस्टम पडला आणि भरपूर बाहेर परस्विंग वगैरे निघाला तो हीच गोष्ट लक्षात घेऊन पंचानी या ठिकाणी वाईट दिलं आहे पुढचा चेंडू यावेळेला बॅट अँड मध्ये चेंडू मात्र बीट झाले चेंडू बघायचं त्याच ठिकाणी सिली पॉईंटला थांबतोय एकाच ऍक्शन मध्ये एस टी रक्षक तयार होते डायरेक्ट हिट द्यायला मात्र बॅकिंगला कोण ऐक नाही कन्फर्म केलं पंचांत त्याच वेळेला लेग ले बाय अबंतर का त्यात एक दाव धाव संख्या पुढे सरकता येते आता ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा झालेत बंधू पाटील ऑन सेवन्टीन चेतन ऑन टू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बीट होत आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज आणि विकेटकीपर एक, दा विकेट एक जम्प करून लेफ्ट हँड साईडला जम्प करत असताना खूप आपला जो रॉंग साईड असतो त्यावेळेला आपल्याला झेल घेणं खूप कठीण असतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण बघतोय एक दाब पूर्ण होते आणि त्या धावसंख्या पुढे सरकते ते तीस थर्टी फॉर द लॉस ऑफ वन बंधू पाटील खेळतोय अठरा दहा चेंडूमध्ये ज्या बंधू पाटीलनी या इनिंगमधल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता ऑन साईडला शफल होत आहेत फलंदाज मात्र बघायचं चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्रक्षक बघताय त्या ठिकाणी चार धावा फार उशिरा कावे नाही शॉर्ट्स येत आहेत आता टप्प्याटप्प्याने आणि या चार धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती चौतीसवर थर्टी फोर फॉर द लॉस ऑफ वन नक्कीच आपण बघितलं चौतीस धावा आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण बघतोय आई साई टू नाईन टू एट झुचंद्र वर्सेस आपण एका साईडला अष्टविनायक नायगाव या दोन तुल्यबळ संघामध्ये वन ऑफ आपण जर हा सामना पाहतोय जबरदस्त लढत आहे शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल सर या सामन्यामध्ये नाही नायगावमधले हे दोन्ही संघ आहेत आणि एका बाजूला नायगाव एका बाजूला जीवचंद्र अशी ही फाईट आहे ओ द विकेट यावेळेला बॅटन मध्ये चेंडू होता स्विंग होतोय बॅकफुटला थांबले ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न चेतन याचा मात्र आणि चेंडूमध्ये संपर्क येत नाही या चार चेंडू सहा दाबा काढले दहा चेंडू दा अठरा दाबा बंदूक धावसंख्या दा चौतीस या ठिकाणी कमबॅक करायचा प्रयत्न गोलंदाज निकेश याचा निकेश पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्सिंगकडून पुढचा क्षण घेऊन शफल झालेत फलंदाज ही गोष्ट लक्षात आणली तरी चेंडूला अटॅम्प केले शेतरक्षक समोर मिड विकेटला जेल घेतोय आणि फलंदाज मैदानावरती चेतन यावेळी आपण बघितलं तर या, या ज्या फलंदाजाची आवश्यकता होती तो गडी मात्र यावेळी बाद केला अष्टविनायक नायगाव संघाने चौतीस दहावा दोन गडी बाद अशा प्रकारचं समीकरण सध्याच्या गडीला आपण एन सी सी चषकामध्ये पाहतोय एन सी सी चषकाचा थरार पाहतोय गेली सातत्याने पंचवीसव्या वर्षामध्ये चालू असलेली स्पर्धा पालघर जिल्ह्यातील मानाची अभिमानाची स्वाभिमानाची कर्तृत्वाची स्पर्धा ज्या स्पर्धेला सलाम असायला हवा असे ही स्पर्धा ज्या स्पर्धेनी सर आतापर्यंत भरपूर खेळाडू टेनिस क्रिकेटला दिले अनेक समालोचक टेनिस क्रिकेटला दिले अशा स्पर्धेमुळे अनेक खेळाडू घडले अनेक प्रेक्षकनी स्पर्धेला डोक्यावरती उचलून धरला अशी स्पर्धा आज आपण पंचवीसव्या वर्षामध्ये पाहतोय नक्की नक्कीच कारण मागच्या पंचवीस वर्षामध्ये जे व्यासपीठ या ठिकाणी ग्रामीणला असो ओपनला असो खास करून इकडचे आज सकाळी जेव्हा आलो तेव्हा तुकाराम मागील एक छान वाक्य म्हणाले की वैतरणार ते चंदन सर इकडचे जे संघ आहेत त्यांना व्यासपीठ देणं अत्यंत आवश्यक होतं सुरुवातीच्या काळापासून या लोकांनी भरपूर साथ दिलेला आहे त्यांना पहिलं व्यासपीठ देण्यात आलं या ठिकाणी एक दोन तीनला प्रथम पारितोषिक पन्नास हजार द्वितीय आणि तृतीयाच्या माध्यमातून आणि त्यांनीसुद्धा चांगला खेळ या ठिकाणी दाखवला याचा उल्लेख केला म्हणजे आता एक गाव एक संघ असा आपण या ठिकाणी बघतोय पंचांचा काहीतरी विचारा येतोय दाव संख्या थर्टी फोर फॉर द लॉस ऑफ ठेव तीन षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे अकरा धावांची सरासरी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे लेवन पर ओव्हर जे आपण पहिल्या षटकात किती धावा आल्या धीरज सोळा धावा आल्या होत्या जेव्हा धीरजच्या माध्यमातून एक आपल्याला बंधूच्या माध्यमातून आपल्याला एक षटकार बघायला मिळाला आणि एक चौकार म्हणजे आतापर्यंत दोन चौकार एक षटकार आपल्याला बघायला मिळालेत बंधूच्या माध्यमातून थोडं मागे जातो मी आठ नऊ वर्ष बंधू खूपच स्लिम होते तेव्हा आणि त्यांचा ॲग्रेसिव्हपणा जास्त होता आताही आहे अशातला भाग नाही आहे आता त्यांच्या शॉटमध्ये पॉवर स्ट्रेंथ स्ट्रोक सिलेक्शन खूप सुंदर बघायला मिळते मात्र थोडेसे निराश आहेत कारण रितेशने त्यांना थोडं सतवलं होतं डॉटबॉलच्या माध्यमातून आता नवीन गोलंदाज येतोय तो आकाश नक्कीच गोलंदाज आपण बघितलं तर फिरकीपटू आहे आणि फिरकी गोलंदाज आहे तर चेंडू गिरकी घेईल का आणि फलंदाजावरती दबाव वाढवेल का यावेळी बघा बॅकफुटला गेले पंच केला चेंडू गेला, गेला तर डायरेक्ट सीमा रेषा पार लॉंगर रिजन मध्ये आणि चार धावा ते जा चौकार आल्यानंतर प्रेशर थोडस हटलं गेलंय सर फक्त गोलंदाजावरती दबाव असणार आहे लगेच नाही येणार दबाव मात्र एक चौकार मारल्यानंतर मी जसं बोललो ना षटकार चौकार मारल्या तर कुठलाही गोलंदाज थोडासा डिबतला जातो तो, तो कमबॅक करायचा प्रयत्न केला इथे एक चांगली गोष्ट अशी की बंधू या चौकाराच्या माध्यमातून त्यांचा कॉन्फिडन्स परत आला आहे जो रितेशने डॉटच्या माध्यमातून घालवला चौकाराने दावसंख्या पोचते संख्या पोहोचते त्या अडतीसवर तीन पूर्णांक एक षटक म्हणजे एकोणीस चेंडूमध्ये या अडतीस दावा जीवचंद्र संघाचे लागलेत बापाणे जीवचंद्र टिवरी चंद्रपाडा हा सगळा परिसर क्रिकेटचा सा प्रचंड संस्कार असणारा परिसर आहे दत्ता दत्तादाढींचं खूप आदरपूर्वक मी नाव घेतो त्यांची तिन्ही मुलं ज्याने अतिशय चांगले क्रिकेट खेळलेत द्रोणाचार्य पुरस्कार विजेता विजेते आचरेकर सर यांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतणारी ही मुलं आहेत बॅटन पॅटच्यामध्ये चेंडू आहे या वेळेला स्ट्रेट ड्रायव्ह ब्युटिफुल समोर जात असताना उचलायला वेळ लागतोय एक धाव या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करायचा प्रयत्न करत आहेत बंदूक कारण नवीन फलंदाज निखिल आले संख्या पुढे सरकते आता मैदानावरती एकोणचाळीस वर आज जे प्रेक्षक आनंद आहेत त्याचं कारण धीरज पाटील यांच्या टीमनी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि फार मोठ्या डिफरन्सने त्यांनी सामना जिंकला ही महत्वाची गोष्ट आहे फोर्थ एकोणचाळीस धावा केले जीवचंद्रने बॅटन अँड पॅटच्यामध्ये थोडंसं सॉफ्ट अँड कंट्रोल अँडी चेंड घेऊ आहेत क्रिकेटमधला दुसरा सी पहिला एकाग्रता दुसरा कंट्रोल या ठिकाणी दाखवत असताना तर दुधा मनस्थिती निर्माण होते तेव्हा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतात एक्झॅक्टली फिल्डर कुठे आहे मी द स्विंग मी मारायला गेलो तर चेंडू आता जाऊ शकतो आता पद्धतीने कंट्रोल दाखवत असताना निखील स्वतःचा कात उडत आहे डावसिंग पुढे त्या चाळीसवर स्ट्राईक जास्तीत जास्त बंधूला देण्याचा प्रयत्न करतात आवश्यक आहे जीवचंद्र संघाच्या दृष्टीने ओव्हर विकेट नाही राऊंड द विकेट लेफ्ट हँडर आहेत ओ बी होतील दावबाज होण्याची भीती आहे भी या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाज आपापल्या क्रेजमध्ये नायगाव जीवचंद्र चंद्रपाडा चंद्र टिवरी बापावणे हा सगळा परिसर याच चंद्रपाडा गावाने आम्हाला एक चांगला गुणलेखक दिला संजय मात्रेच्या रूपाने पॅनलसाठी वन ऑफ द ग्रेट स्कोर ऑफ दिस एरिया लवसंख्या झाली ती चाळीस फॉर्टी फॉर द लॉस ऑफ टू दोन्ही फलंदाज एकमेकांशी बोलत असताना लेफ्ट आर्म टाकतायत गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ओ एज होता मात्र फ्लाय होतोय त्या ठिकाणी स्लीप नाही आहे थर्डमॅनला पडत होता ना विकेट किपर खूप अपसेट झाले मात्र तो स्लीपला जेल होता थर्डमॅनला नाही शॉर्ट तडमेंडला त्यामुळे तो चेंडू फ्लाय होतोय मात्र चांगली गोलंदाजी लेफ्ट हँडर मार्फत आकाशमार्फत वेगळी लाईन वेगळी लेंथ टाकायचा प्रयत्न करतात त्यांना माहिती आहे स्लॉग आहेत अशा वेळेला जीवचंद्र संघातील फलंदाज या ठिकाणी अटॅक करायचा प्रयत्न करतील चौथ्या ओव्हरमध्ये फॉर्टी वन एक्केचाळीस धावा झाले तीन पूर्णांक बारा षटकामध्ये फायनली काढण्यात आलं आहे वरती लेग स्लिपच्या थोडंसं मागे इट इज नॉट एक्झॅक्टली लेग स्लिप शॉर्ट फायनल गेला तो फिल्डर उभा आहे आणि या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन ठेवण्यात आलाय बॅट पॅटच्या मध्ये फुल डिलिव्हरी वॉर अ शॉट कॉमेंटरी बॉक्सच्या दिशेला नितीन गणपत पाटील पेविलियन एंडला हे सलामी ब्युटिफुल एलिव्हेशन या ठिकाणी शॉर्ट करत असताना मैदानावरती आपण बघतोय जीवचंद्र जे बॅट्समॅन एंटरटेन करतायत आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेतायत या ठिकाणी सत्तेचाळीस या धावसंकर ग्रेट शॉर्ट सुंदर सुन्दा, सुंदर फटका नक्कीच आलेला सर्व खेळाडू प्रेक्षक आणि मान्यवरांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर दोन टीम एकमेकांसमोर आहेत एका बाजूला जुचंदरचा संघ खेळतो आणि दुसऱ्या बाजूला नायगाव म्हणजे नायगाव इस्ट नायगाव वेस्ट पण नायगावचा क्रिकेट ऑलवेज बेस्ट ऑलवेज बेस्ट राहिलेला आहे क्रिकेट ऑलवेज बेस्ट हा एकविरा नायगाव यानंतर खेळताना आपण पाहणार आहोत या मैदानावरती पण अष्टविनायक नायगावचा प्रवास सुद्धा आपण एनसी चषकातला चांगला झालाय दोन हजार सोळाचा खेळ पाहिला तर तिथून त्यांनी उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल झाला होता पुढच्या वर्षी ते उपांत्य फेरी दाखल झाले होते असं नाही की ते टॉप फोरमध्ये प्रवेश नाही केलाय त्यांनीही प्रवेश केलाय तर दुसऱ्या बाजूला ज्युचंद्रचा संघ खेळतोय एक स्पर्धा ज्या स्पर्धेनं या मैदानाचं म्हणजे जो उद्घाटन सोहळा पार पडला होता दोन हजार साली नऊ फेब्रुवारी दोन हजारला ज्यावेळेला उद्घाटन सोहळा पाडला होता आणि त्या पहिल्या स्पर्धेचं उपवजितपद अजिंक्यकडे अरे वा अजिंक्य ज्यूचंद्र म्हणजे पहिल्या वर्षाच्या स्पर्धेचा फायनलिस्ट जो होता ना तो अजिंक्य स्पोर्ट ज्युतंद्र संघ ज्यूचंद्रचा म्हणजे रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या संघ खेळला होता नारंगी वर्सेस ज्यूचंद्रचा तो मॅच धावधाने धावकर फोर्टी सेवन सत्तेचाळीस दोन दो चार षटकांचा खेळ संपलाय त्यानंतर आपण चर्चा काय करतो कारण दोन्ही संघांचा इतिहास आहे ना तो आहे या मैदानावरचा खेळ त्यांचा भरलेला आहे म्हणजे इनॉग्रेशनच्या त्या स्पर्धेमधलं उपविजेतेपद त्यानंतर दोन हजार सोळाला एक महापौर नगरसेवक चषक याच मैदानावरती विजयने उल्लेख केला बंधूच्या ते इनिंगचा सहा चेंडूवरती सहा षटकार एकशे सात धाबा त्या सहा षटकामध्ये त्याने पूर्ण केल्या होत्या फायनलमध्ये प्रवेश केला होता ज्यूचेंद्रच्या टीमने त्या दोन हजार सोळाला तिथे पद आहे त्यांच्याकडे असा काहीसा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावरती नक्कीच आपण चर्चा करूया तुर्तास स्मॅश सुरू होतो चार षटकांचा संपला दोन गडी बाद सत्तेचाळीस दावा पाचवा षटक धन्यवाद तुकाराम चांगली माहिती जीवचंद्राचे या ठिकाणी देत असताना तर पाचवा षटक सुरू होत आहे चार षटकानंतर नंतर सत्तेचाळीस म्हणजे जवळ साडे अकराची सरासरी ठेवली अकरा पूर्णांक नऊ शून्याची बॅट अँड पॅट च्या मध्ये होतोय लेट बिफोर साठी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय त्याच वेळेला शॉर्ट लेगला त्या ठिकाणी लेग बाय पंचांचा इशारा येतोय आपण तर खात्यात इथ द लाईन ऑफ द डिलिव्हरी डिरेक्शन ऑफ द डिलिव्हरी इन्साइड एज आहे की नाही हाईट फॅक्टर काय या सगळ्या गोष्टी पंच बघतायत तुकाराम सर्व सर्व गोष्टी पाहण्यात पिचिंग ऑफ द डिलिव्हरी आणि याच्यामध्ये थोडंसं आउटसाईड द ऑप्शन यस yes. जो पिचिंग झाला आहे चेंडू तो उज्ज्वसटीच्या बाहेर झाला आहे ते स्पष्ट दिसते निकेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना राईट चेंडूला खेळले चेंडू ट्रॅव्हल होणार चार बाबांसाठी गुड शॉट मॅग्निफिसन टायमिंग इन द गॅप तुम्ही गॅप मध्ये खेळाल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला चार धाबा मिळणार मागच्या काही चेंडू मध्ये निखिल आपला क्लास या ठिकाणी दाखवतोय हा दोन्ही बाजूला म्हणजे निखिल आहे दुसऱ्या बाजूला निकेश आहे आता हे सुरुवात आहे तर तो पोण्या पोना नॉकआउट करायला जाणार दोन्ही खेळाडू आणि निखिलला नेहमीच एक मॅन ऑफ क्रायसिस पाहिले मोचक म्हणून त्याला नेहमीच पाहिलंय आणि जो निकेश आहे ज्याच्याकडे मोठा टर्न आहे चांगली व्हरायटी आहे त्याच्याजवळ येस निकेश आणि निखिल yes, मधला हा कॉन्टेस्ट आहे मैदानावर आपण बघतोय नायगाव आणि जी चंद्रमधली फाईट पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला थांबले हा फटका कठीण होता मात्र खूप सुंदर पद्धतीने एलिव्हेट येते या ठिकाणी तयारी असल्यामुळे पदला ते दाखवत आहेत स्ट्रोक सिलेक्शन दाखवत आहेत टायमिंग आहेत निखिल मागच्या काही चेंडूमध्ये निखिलने आपला स्टँडर्ड खूप उंचवत असताना चार चेंडूमध्ये बारा दाबा करून तीनशेचं बॅटिंग स्ट्रायकिंग रेट या ठिकाणी ठेवतायत आणि बंधू पाटीलचा कॉन्फिडन्ससुद्धा त्या चौकरामुळे वाढला आहे त्यामुळे स्लॉग हाऊसमध्ये बंधू पाटील किती आक्रमण करतोय किती अॅग्रेशन दाखवतोय या ठिकाणी बघावं लागेल शफल होत असताना बंधू पाटील शफल होतोय यावेळेला चेंडूला ऑनलायला खेळायचा प्रयत्न चेंडू मिड विकेटला एकाच साक्षनमध्ये उचलायचा प्रयत्न लक्षात घेतोय या ठिकाणी निखिल त्याची विकेट तर महत्वाची आहे मात्र बंधूची विकेट जास्त महत्वाची आहे जास महत निखीलला लक्षात आहे आणि निखिल सुद्धा दावा करतोय मागच्या काही चेंडूंमध्ये आणि स्ट्राईक स्वतःकडे देवत असताना दाव पुढे आकार देत आहेत फिफ्टी फोर लॉस ऑफ टू इन फोर पॉईंट फोर ओवर्स चार पूर्णांच्या चार षटकाचा खेळ दाबाय चौपन्न सज्ज होत आहेत पुन्हा एकदा यावेळेला चेंडू ऑन साईडला पुल केलाय गॅपमध्ये शॉट आहे वेगाने चेंडू टाबरत आहे चार धाबा वा माझं वॉटर फिल्डिंग खूप सुंदर पद्धतीने लास्ट मोमेंटला चेंडूला आतमध्ये इंटरनॅशनल स्टाईल मध्ये फिल्डिंग करत असताना ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये चेंडूला आतमध्ये ढकलत असताना स्वतः त्या ठिकाणी बॉलर त्यांचं अभिनंदन करतायत निकेश सुंदर सुंदर रेफर जाईल रेफर, रेफर कदाचित ही बाउंड्री नाही ना बघावं लागेल तुकाराम तुम्हाला कारण कदाचित जसं आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलं सिक्स घेत असताना पाहायला लागला होता बाउंड्रीला तर इथे चेंडू अडवत असताना कदाचित चेंडूच्या संपर्कात जेव्हा आले तेव्हा सीमारेषच्या संपर्कात नाही ना हे बघावं लागेल पंचांचं काम आहे ते बघतील आपण जरा स्पर्धेकडे जाऊया नारंगी क्रीडा ग्रा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय बाकी कोणी बनवू नका तिसऱ्या पंचाने बघू द्या तर तो विकास तोकाराम पाटील यांच्यामार्फत सुद्धा आमचे विरार शॉप जे आहे त्यांच्याकडून अकरा हजार रुपये जर मला मदत आली आहे बालाजी ट्रा बालाजी ट्रान्सपोर्ट अकरा हजार डोंगरपाडाचे त्याच्या संत निरंकारी मंडळ नारंगी दहा हजार त्याच्यानंतर श्री वामन लक्ष्मण पाटील माजी नगरसेवक डोंगरपाडा त्यांच्याकडून अकरा हजार एकशे अकरा दिलीप नारायण पाटील नारंगी अकरा हजार हरिश्चंद्र भास्कर घरद दहा हजार नारंगीचे आमचे शांताराम भास्कर घरत आपण बघतोय अकरा हजार नारंगीचे त्याच्यानंतर विजय कृष्णा पाटील मामा आमचे नारंगीचे दहा हजार नरेश रामचंद्र पाटील नारंगीचे अकरा हजार पंचवीस लक्ष्मी डेव्हलपर्स आमचे रजनीश राजेश आणि महेश अशोक यांच्याकडून अकरा हजार मिनी ट्रेडर्सचे आपण बघतोय राजेश गणेश पाटील मंगेश गणेश पाटील नारंगीचे सात हजार एकशे अकरा सातेश सीताराम पाटील पाच हजार नारंगीचे प्रवीण दामोदर गावट पन्ना आमचे माझा आवडता खेळाडू पाच हजार पंचवीस आमचे त्याच्यानंतर गोपचर पाडाचे त्याच्यानंतर राजन पांडुरंग किणी पाच हजार किणी डेव्हलपर्स यांच्याकडून पाच हजार पंचवीस काय निर्णय आला या डिसिशन दाखवतील या ठिकाणी बघूया थोडं रिप्ले दाखवत आहेत या ठिकाणी प्रवीण पाटील डी बी एन लाईव्ह असे जर बघितलं तर प्रचंड यूट्यूब आता आलेले आहेत मात्र प्रवीणची क्रिएटिव्हिटी इनोव्हेटी इनोव्हेशन हे बघा दाखवत आहेत दोन्ही फिल्डर आले बॉल पकडायला त्या ठिकाणी आणि एक फिल्डरनी बॉल उचलायला गेला त्याचे पाय कुठे आहेत बघा लगेल आपल्याला येस आतमध्ये आहेत सेफ 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 आहे पाय तेच बघतोय पाय आतमध्ये बघा सीमारशीच्या परीक्षकांना पारदर्शकता ट्रान्सपरन्सी दाखवत असता त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून बॅटन पॅट मध्ये चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत वाईडिश मिड डॉन नाही ना ना। म्हणणार मिडविकेट म्हणून दुसरी धाव घातक असेल स्ट्रायकेंड न थ्रो मात्र दोन धावा पूर्ण होत आहेत जसं मी सकाळी चॉमीचं नाव घेतलं जयदीप घराचं एक असा खेळाडू होता त्या काळामध्ये की तो पार्लर थ्रो द्यायचा अशा वेळेला भरतून थ्रो देण्यापेक्षा पार्लर थ्रो द्यायचा जो वेगाने थ्रो जातो असा थ्रो द्यायचा तू करा okay, आ, सांगली आठवड्या पण चर्चा करूया पाच षटकांचा खेळ संपला धाव आहे दाफलकामध्ये अठ्ठावन्न दोन गडीमध्ये अठ्ठावन्न मागच्या षटकामध्ये सतरा आल्यात जो मोमेंटम पाहिजे होता तो मोमेंटम थोडासा मिळाला आहे आणि ज्या खेळाडूची तुम्ही उल्लेख केली कदाचित वसई तालुक्यात नाही तर टेनिस क्रिकेटमध्ये काही नावं घेतली जातील टॉप टेनची ची तर त्या टॉप टेनमध्ये मध्ये टॉप क्लास खेळाडू होता म्हणजे ज्याच्याकडे वेळेला धावा होत नाहीत मग बाबा बाबा जयदीप जा तू धावा कर विकेट येत नाहीत मग जयदीपला बॉलिंग द्या मग जयदीप तिथून घरात चॉमी विकेट काढून देणार आणि दोन्हीकडनं होत नसेल तर फिल्डिंगमध्ये थ्रोवरती धावत करणार असा तिन्ही अंगानं तिन्ही अँगलनं परिपूर्ण असा खेळाडू एक बेस्ट प्लेअर कसा असावा तो जयदीप करत चॉमिसचा उल्लेख केला यस yes, एक नक्कीच नक्कीच धावसंख्या फिफ्टी एट फॉर द लॉस ऑफ टू बंदूक पंचवीस वर निखील खेळतोय सोळावर शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होईल शेवटच्या षटकात जीवचंद्र संघ नायगाव संघासमोर किती धावा या ठिकाणी उभारतोय कारण नायगाव वेस्ट असो किंवा नायगाव ईस्ट असो यांचा प्रचंड क्रिकेटमध्ये इतिहास आहे मग सुप्रीमो असो रतन स्वर्गीय रतनबुआ असो प्रहार चषको सगळ्याच स्पर्धेमध्ये या सगळ्या खेळाने अत्यंत चांगली छाप सोडली आहे नायगाव तुम्ही जर वेस्टला बघाल तर शरद कोळी शशी कोळी त्याच्या पुढे जाल तर जोसेफ डायनी कैलास सुयोग वेती नितीन कोळी सम ऑफ माध्यमातून सुद्धा टेनिस विश्वाला ओपन क्रिकेटमध्ये मिळाले त्याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे लेफ्टेंडूला ऑन साइड अ वॉटर शॉट ऑन फायर अगोदरच ओळखलं होतं चेंडूची लाईन शफल होत असताना बंदूक बंधू काय आहेत बंधूचं सिग्नेचर शॉट कारण ऑन साईडला मिड विकेट लॉंग ऑन बॅकवर्ड खूप स्ट्रॉंग आहेत हे मी पाहिलं नेहमी सिक्स्टी फोरला ला स्कोर नेत असताना तुम्ही बंधूचा उल्लेख केला पण ऍक्च्युली बंदुकीच्या घोड्यापेक्षा वेगाने चेंडू बाहेर गेला करेक्ट त्याच्यापेक्षा वेगाने हा चेंडू बाहेर गेला त्याचा पॉवर आणि एनर्जी हा बघा पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवत असताना रिप्ले किती सुंदर पद्धतीने बंधूच्या एक लक्षात आलं मला सफल व्हायचंय पण ॲज पर द मेरिट ऑफ द डिलिव्हरी ओ यावेळेला चेंडू लेग ब्रेक उत्तम मस्त जास्त टर्न झाला तो बाहेर निघाला बानुदास पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली ग्रेट बॉलर नागरिक कोळी समाज राहुल लेवन पडेल साठी भरपूर वर्ष खेळले लेग ब्रेक काय असतं बानुदासने वेळोवेळी सिद्ध केलं चंद्रकांत शिंदे यांच्या संघातून खेळत असताना सफल झाले थांबले चेडूला येऊन दिला ऑन साईडला गुड शॉट दोन दोन फिल्टर वेगाने आले होते मात्र मधून चेंडू बुलेट सारखा तुकाराम म्हणाला तसा चेंडू बाहेर निघित अस ना त्याकरता मी उल्लेख केला बंदूक की बंधू कथा जशी गोली निघावी ना तसा फटका तिथून बंधूच्या बॅट गेला जितेश पाटील अर्थात बंधू हे कशी इनिंग राबाला आकारणी देण्याचा प्रयत्न केला आकाशवादी आम्हाला केलाय आता अष्टविनायक नाही तुमच्याकडे अनुभव आहे आणि मागच्या काही दोन तीन मॅच पाहिले आहेत आपण ऐंशीच्या पारचा पाठलाग सोप्पा नाहीये मैदानावरती मागच्या दोन मॅच येस येस सिक्स्टी नाईन झाले yes, yes, yes. पस्तीस वर खेळतोय बंधू बॅटन पॅडच्या मध्ये अपील होतोय लेग बिफोर दिलाय पंचानी ऑफ आणि मिडल चेंडू होता अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न आणि शेवटी आकाश लेफ्ट हँडरला ते यश प्राप्त होतंय आणि बंधूची खेळी त्या ठिकाणी आपण बघतोय पूर्ण होते पस्तीस धावा त्यांनी कुठल्या मॅग्निफिसन बॅटिंग ओपनिंगला गेले होते इनिंगच्या पहिल्या चेंडूवर त्यांनी षटकार मारला होता एकंदरीत दोन षटकार आणि एकंदरीत चार चौकार एकोणीस चेंडूमध्ये या पस्तीस धावा बावीस मिनिटं मैदानावर असताना बंधूंनी आपला क्लास आपला स्टँडर्ड आपला जीवचंद्राचं नाव या ठिकाणी रोशन करतो तस पूर्णपणे आणि या मैदानावरचा तो त्याचा एक लौकिक आहे की आता बंधू पाटीलची खेळी मग त्यावेळेला त्याने केलेला तो परफॉर्मन्स आणि पुन्हा एकदा तसंच परफॉर्मन्स केलेला आहे तो बंधूनं पस्तीस धावांची खेळी एकोणीस चेंडूमध्ये पस्तीस धावांची खेळी सधली गेली होती आणि त्याने स्टार्ट मिळवून दिला आहे आणि अपेक्षित टार्गेटपर्यंत पोहोचायचं होतं कशा पद्धतीने बाद झाले बंधू पुन्हा एकदा बघतोय आकाशचा चेंडू होता ऑर्डर स्पिन जसा होतोय थोडंसं वेगाने हाताळ होता ओ इन फ्रंट ऑफ द विकेट बरोबर बरोबर पायावरती चेंडू आदळला आणि पंचांचं बोट वर गेले एक विकेट आलाय जो अकनोआक फलंदाज होता ज्यांना चांगली फलंदाजी चौफेर फलंदाजी केली चार मोठे फटके आपण पाहिले आहेत खास करून चौकार जे लाँग लेगच्या बाजूला स्क्वेअर लेगला मिड विकेटला आणि समोर व्हायरस व्हिडिओज मला तू करा मागेल आणि कालचे काय दाखवले या ठिकाणी इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून बॅकग्राऊंडला जे ॲनिमेशन केलं होतं क्लासिक प्रवीण अप लेफ्ट आर्म द विकेट डोक्यावरून काढत असताना स्क्रीनच्या समोर फिल्डर होते वेग आणि पॅरल थ्रो यालाच पॅरल थ्रो म्हणतात असे थ्रो लवकर पोचतात तुम्ही जेव्हा वरतून देता त्याला वेळ लागतो आणि असे थ्रो लवकर पोचतात पॅरल थ्रो का म्हणजे काही गाड्या ज्या विरारवरनं डायरेक्ट वसई भाईंदर बा बोरुली आहेत तसे आहेत त्या नालासोबारा नायगावला नाही थांबत तसा थ्रो तुम्हाला द्यायचा आहे मध्ये कुठला अडथळा नको तुम्हाला सलग डायरेक्ट स्टेट त्या गोलंदाजच्या दिशेन जायचं आहे येस दोन चेंडूचा खेळ शिलक राहिला अजून नायगाव खेळतोय विनोद किणीचे नाव तेवढंच आवर्जून रेस्पेक्टेबली घेणं आवश्यक आहे वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर लेदर क्रिकेटर ॲज फार एज अ टेनिस बॉल क्रिकेटर टिळक चौक आणि साई प्रसाद साठी भरपूर वर्षे खेळले आहेत कोच आहेत पुढची पिढी घडवत आहेत पॅटन पॅटच्यामध्ये अपील होतोय पुन्हा एकदा लाऊड अपील मात्र डिरेक्शन फॅक्टर असू शकतो पंचानी लेग बायचा इशारा दिलाय लाईन असू शकतो डिरेक्शन फॅक्टर असू शकतो धावसंख्या पुढे सरकत असताना मैदानावरती एक धाव एक धाव लेग बायच्या स्वरूपात इथून प्राप्त झाले आता शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या चेंडूचा धावा झाला दाफाल एकाहत्तर सेवन्टी वन आणि जो स्वतःच्याकडे ज्या बॅटिंगवरती आहे ना हितेंद्र भोईर पाती याच्या नावावरती पहिल्या पंचावन्न मॅन ऑफ द सिरीज होत्या आणि आता रविवारी त्यांनी छप्पन्नवी मॅन ऑफ द सिरीज पण घेतले मॅन ऑफ द ज्याच्या नावावरती आहे तो सध्या पाटील yes, मात्रे मात्र आगरी कोळी समाजामधले अत्यंत महत्त्वाचं आणि मांगेला हे सुद्धा बोलायला पाहिजे आगरी कोळी माधवांच्या माध्यमातून माध बघणार उद्या विसरू नका उद्या आगरी कोळी फॉर्टी प्लस सकाळच्या सत्रात बघू शकाल लिजन्स विल प्ले इन दिस ग्राउंड इथेंद्र भरपूर पारितोषिकं जिंकलेत ओ चेंडू पडल्यानंतर इतिंद्र थांबले होते लॉप करायचा प्रयत्न होता त्यांचा एकंदरीत आपण बघतोय आ चेंडू बघूया रिप्लेमध्ये दाखवत आहेत बघा लेफ्ट आर्म ओव्हर विकेट टाकत असताना चेंडू पडला द ऑप्शन फार वेगाने टेक ऑफ घेत असताना पडल्यानंतर त्या चेंडूला अटेम्प्ट नाही करू शकले एकाहत्तरवर एकाहत्तर धावा तीन गडी बाद शिवचंद्र संघ सहा षटकानंतर दावा करत असताना हायलाईट होतं ब्रेकिंग न्यूज होतं बंधूची बॅटिंग पस्तीस धावांची एकोणीस चेंडूमध्ये निकिलनी सुद्धा सोळा धावा सात चेंडूमध्ये या ठिकाणी अडीचशेच्या रेट निघील निखिलने खूप सुंदर पार्टनरशिप केली निखिलने निक विश्वास बंधू थोडासा अडखळत होता रितेशच्या समोर तेव्हा निखिलने निक बॅटिंग करून तो विश्वास पुन्हा एकदा बंधूला प्राप्त करून दिला आणि बंधूनी ग्रेट राईट बॅटिंग करत असताना बंधू दीपेश चेतन निखिल इतेंद्र यांची धावसंख्या स्क्रीनवर बघताय बॉलिंग अनालिसिस नवनाथ एक षटक सोळा धावा अत्यंत मागडं षटक रितेश हा थोडासा बांधून ठेवायचा प्रयत्न केला त्याने बंधूला एक षटक दहा दाबा एक गडी बाद निकेश दोन षटक सतरा दाबा एक गडी बाद आकाश दोन षटक पंचवीस दाबा एक गडीबाद बहात्तरचं टार्गेट सहा षटकात आस्किंग रणजे बाराच्या रूपाने नायगाव संघाला जीवचंद्र या ठिकाणी देत असताना आणि मला तेच वाक्य या ठिकाणी बोलावं असं वाटतंय ते तुकाराम म्हणाला नायगाव वेस्ट असो या नायगाव ईस्ट नायगाव इज द बेस्ट बघूया काय करतायत या ठिकाणी वेल सुद्धा बघतोय कशा पद्धतीने एकाहत्तर दबा आई साई टू नाईन टू एट एकोणतीस अठ्ठावीस जीवचंद्रच्या संघाने केल्यात जीवचंद्राचा संघ आहे पण त्याचे पुरस्कृते जे आहेत ते आई सई टू नाईन टू एट आहे म्हणून ते नाव आपण बघतोय टू नाईन टू एट आहे एका तर धबा बहात्तर धावांचा फाटला का तिथून आहे हे दृश्य आहे म्हणून दृश्य येस ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून शॉट दाखवत असताना ही आपली वसुंधरा पृथ्वी दाखवतायत लाईव्ह टेलिकास्ट डी बी लाईव्ह आणि या पृथ्वीच्या माध्यमातून आपलं मैदान कुठे आहे समुद्राच्या बाजूला बघा किती सुंदर पद्धतीने डी बी लाईव्ह इंटरनॅशनल स्टाईलमध्ये आपलं नारंगीचं एक क्रीडांगण या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं एक क्रीडांगण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप हायस्टँडर्ड टेलिकास्ट या ठिकाणी दाखवतात ब्युटिफुल व्ह्यू येस yes, गुगलवरून ते आणलं आहे त्याने आणि किती इनोव्हेशन करत आहेत बघा किती क्रिएटिव्हिटी प्रवीण प्रवीणचं एक वैशिष्ट्य मी आलो की तो खूप खुश होतो आणि त्याचं एक वेगळं चित्र मला नेहमी असं पण मग मी नसतानाही तो दाखवतो मात्र इथे असताना ही आमची इंटरनॅशनल शाळा मागे दाखवत आहेत हे मैदान अत्यंत वेगळ्या पद्धतीने ध्रोण कॅमेरामधून शॉर्ट घेत असताना मैदान दाखवत असताना तो करा गुड खूट कॅमेरामॅनचे अभिनंदन आणि आमच्या प्रवीणचंही अभिनंदन आणि प्रवीण नावाचे माणसं तसे असतात कारण प्रावीण्य अगोदरच असतं त्याच्यामध्ये जास्त गुड गुड चला मॅचच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्समध्ये हलकासा बदल होईल आमच्या जोडीनं जोडले जातील आता अजून एक आवाज गेले कित्येक वर्ष नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची मैदानावरची स्पर्धा म्हटली का एक आवाज जसा आम्ही उल्लेख केला होता या आठ नाव समालोचक आहे त्यापैकी भरतजी मोरे इथे हे सुद्धा उपस्थित झालेत त्यांचा आवाज पुन्हा एकदा आमच्या जोडीनं नक्कीच ऐकू येईल बहात्तर धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि बहात्तर धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला बरेच आपलंही स्वागत आहे आणि त्यांचा आवाज आपल्यावर एक ब्रेक येऊया ब्रेकमध्ये एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेनं हो। ज्यावेळेला मॅचला होईल सुरुवात त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया गरजेचं वसई कोलेवाडा टीम आणि जीएन सी इलेव्हन नायगाव जीएनसी इलेव्हन नायगाव आणि दुसरं वसई कोलेवाडा टीम दोन टीमचे कॅप्टन यायचे टॉस साठी जीएनसी इलेव्हन एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि दुसऱ्या बाजूला वसई कोलीवाडा दोन टीम कॅप्टन तिथे पोचायचं आहे चला टॉसच्या दिशेनं तिथे पोचायचं आहे कॅप्टन पोहोचले तिथून जीएनशी इलेव्हन एकवीस पोर्ट चे बर स्वागत आहे तुझं या रोप महोत्सवी क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये एन सी चषक दोन हजार चोवीसमध्ये भरतजी मोरे यांचं सहर्षी स्वागत आणि त्याच वेळेला आपण बघतो या क्रिकेटचा महोत्सव साजरा होता सर अजून एक नाव आपण खास करून नगरीमधील एक व्यक्तिमत्व अविष्काजी पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचंही सहर्ष स्वागत आहे थँक्यू सो मच दुकाराम सर आणि ग्राम क्रीडा मंडळ आपण पाहत आता ऐकतात सी चषक दोन हजार चोवीस आणि या स्पर्धेचा दिवसामध्ये वसई तालुक्यामधील गाव टू गावच्या संकल्पनेमध्ये खेळणारे संघ आज इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत बकरतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा सर्वप्रथम गणला वंदन करून आई जीवतानी माझ्याच्या चणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवा, शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकांचं खेळाडूंचं संघांचं हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातोय सर मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये अष्टमनायक नायगाव या दाबांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाले आणि त्यांच्यासमोर आई साई टू नाईन टू एट जुचंद्र यावेळेला या दाबांचा बचाव करताना दिसणार आहे भरत एक मिनिटासाठी फक्त आपल्याला कॉल केला जातोय अभिषाचे पाटील आहेत खास करून टीम वसे से छट संघांना फक्त निर्णय आपण कळवा क्षेत्र क्षेत्रक्षण इथे सन्मानित करण्यात येणार आहे तर अविष्कारजी पाटील आहेत त्यांच्या शुभ आपण दोन्ही संघ त्यानंतर जे एन शी लेव्हन एक्विरा स्पोर्टचे सुद्धा आहे करण्यात आला मॅचवरती सुद्धा नजर असणार आहे इथे सन्मानित केलं जाणार आहे कारण मॅच हे तितकाच महत्त्वाचं आहे दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया तर टॉस का बॉस म्हणता अहवाल तोच आहे टॉस जिंकलाय तिथून वसईच्या संघानं कोलीवाड्याच्या संघानं आणि घेतला आहे तिथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे तर दोन्ही संघांना देऊन अशा शुभेच्छा अविष्कार पाटील जे आहेत तिथं ते सुद्धा आहेत व्यासपीठावरती तिथे अस्तन्यस्त होईल चर्चा तिथेही होईल तिथे तिथे तिथेही होईल तुर्तास आपण जाऊया जिथे कॉम्बॉक्समध्ये भरतजी मोरे उपलब्ध आहेत झाले आणि इथे पहिल्याच चेंडूवरती मनमितला जाळ्यामध्ये अडकवलंय पहा कशा प्रकारे हा चेंडू खेळला होता कशाप्रकारे हाताळला होता याच्यावरती सुद्धा लक्ष जाणार रिप्ले बंधूने हा चेंडू स्पॉट होतो टाकला बाहेरच्या काढायचं होतं आणि शरीरापासून लांब पदर आली तर काही नव्हतं आणि त्यामुळे अॅलिमिनेशन प्रॉपर मिळालं नाही उंची गाठत असताना चेंडू खाली क्षेत्रक्षकालाय आणि लॉंगरला अतिशय सुंदर झेल टिपत असताना पहिल्याच चेंडू वरती मिळाला आहे टीम ज्यू चंद्र संघाला बहात्तर धाबांचा पाठलाग करायचा पस्तीस चेंडू अजून शिल्लक आहेत आणि बहात्तर या मैदानावरती छोटे आहेत की मोठे आहेत याची सुद्धा चर्चा होणार आहे परंतु पहिले बॅटिंग करत असताना ज्या प्रकारचे आईसाई जुचंद्र संघ आईसाई टू नाईन टू एट ज्युचंद्र संघ ज्या प्रकारे आतापर्यंत खेळ करत आलाय त्याला पाहता या इनिंगमध्ये त्या धाबांना वाचवण्यासाठी आपला सर्व कस जो आहे तो पणाला लावताना पाहायला मिळणार आहे भरजीमुळे का कॅश प्राईज झाले खास करून ज्युचंद्राचा संघ जो आता क्षेत्रक्षण करतोय त्यांच्यासाठी कॅश प्राईज आहे Uh, सन्मान्य अविष्कारजी पाटील आहे त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज झाले प्रत्येक विकेटसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे चला पुन्हा एकदा सुरुवात कैबल पाटील बंधू यांचा हा चेंडू ऑन साईड ला मेडुकेटमध्ये क्षेत्रक्षेत त्या ठिकाणी गाव तैनात आहे दुसरी गाव घेण्याचा प्रयत्न झाला आहे आणि दोन दाबा सुद्धा पोलडा होत आहेत सर अशाच प्रकारच्या काहीशा दाबा समोरच्या संघाचं मानसिक जे ते धासवत असताना दिसणार आहेत कारण पहिल्या चेडो ब्रेकतून मिळाल्यानंतर हवा हल्ला करायचा नाही या माइंडसेटने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले होते तेजस आणि तेजसने आल्यानंतर मात्र तो पवित्र त्यांचा दाखवला हां मध्ये थोडंसं वेळ देणंही गरजेचं आहे वेळ देणंही गरजेचं आहे कदाचित तेजसचा थोडंसं माइंडसेट होता प्रशांत आणि तेजस ही दोन्ही मैदानावरती खास करून प्रशांत महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तेजस नेहमीच आक्रमक म्हणून खेळीसाठी प्रसिद्ध आहे पण आता संघाची गरज आहे त्या पद्धतीने बॅटिंग करताना पाहतोय एक सिमिलर बाजू आहे दोन्ही संघाची प्रचंड अनुभव अष्टविनायक नायगावकडे या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव सुद्धा आहे आईस आई टू नाईट टू एट जुचंद्रचा अनुभव सुद्धा खूप मोठा या मैदानावर आणि जसा मागाशी तुम्ही उल्लेख केला दोन हजार मध्ये हा संघ चमकला होता आणि पुन्हा एकदा रौप्य महोत्सवी दिनी हा संघ चमकण्याच्या आशेने उज्वाष्टीच्या बाहेरचा चेंडू आता यावेळेला कट केलाय पॉइंट अँड गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि त्याला जो पर्यंत पकडतील तोपर्यंत दोन दावा पुन्हा एकदा कम्प्लीट केल्या जातात पहा अष्टविनायक नायगाव आणि दुसऱ्या बाजूला आय सी आई टू नाईन टू एट हे जे दोन संघ आहेत तर इथे आता समान स्थितीमध्ये आहेत म्हणजे सामना इकडेही नाही आहे सामना तिकडेही नाही आहे त्यामुळे इथून कोणाची मेहनत कोणाचे परिश्रम मोठे आहेत त्याच्या बाजूने हा रिझल्ट झुकताना दिसणार आहे पंच पंच काय इशारा करतात तिथून रिव्ह्यू बेस पडलेले आहे त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तिथेही चर्चा होईल आणि एक बऱ्याच मोरी जसं आपण मी का उल्लेख केला कारण इनॉग्रेशन जे जा ज्यावेळेला झालं होतं दोन हजार साली त्यावेळेला अजिंक्य स्पोर्ट्स ज्यूचंद्रचा संघ जो फायनलिस्ट होता नारंगीचा अगेन्स्ट फायनलिस्ट होता आता नारंगीचा संघसुद्धा आहे स्पर्धेमध्ये खेळतो आहे ज्युचंदरचा संघ देखील आहे तिथून आणि त्या संघासोबत मग जसं रवी पाटील यांचा उल्लेख केला त्यांच्या नेतृत्वाखाली त्या दोन हजार साली पाहिलं होता आणि नुकतंच ज्यांच्या शुभ असते आपण नाणेफेक पाहिली ना अविष्कारजी पाटील बहुतेक काळात म्हणजे आता सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव अविष्कारजी पाटील यांचं आहे पण ज्युचंदर टीमसाठी अजिंक्यसाठी फार चांगलं क्रिकेट ज्याने खेळलेलं आहे एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यानं नेहमीच पाहिलेलं आहे आणि तेच सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती आहे त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईजसुद्धा आहे जे प्रत्येक विकेटसाठी पाचशे रुपयाचं कॅश प्राईज तिथून दिलं जाणार आहे डिसिजन आपल्यापर्यंत येणार आहे परंतु त्या अगोदर हे पंचवीसा वर्ष का महत्वाचं आहे वेग वेग वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गटातून खेळवण्यात येणारी स्पर्धा आणि पहिल्यांदाच एन सी सीचंही आपण असं भव्य दिव्य स्वरूप पाहतात ज्यावेळेला एंटर केलं मैदानामध्ये त्यावेळेला हा सर्व थाट पाहून एक दडपण समालोचकांवरती सुद्धा ते आलं की या एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये कशाप्रकारे आपण समर्थन करायचंय किंवा कशाप्रकारे आपला बिहेव असणार आहे सेम थिंग हे खेळाडूंच्या बाबतीत सुद्धा आहे सेम थिंग तिथे पंचांच्या बाबतीत सुद्धा आहे आणि दर्शक सुद्धा इथे येत असताना हा सर्व तामजाम बघत असताना रौप्य महोत्सवाला रथ महोत्सवाच्या आठवणी आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी आतुरडे उत्सुक आहे मॅच अतिशय इंटरेस्टिंग आहे परंतु काहीसा वेळ जो चाललाय तो वेळ थोडासा कोणाचा तरी घात करणार असणार आहे कोणाचा चांगला आणणार असणार आहे कोणाच्या तरी चांगली कोणाची तरी वाईट जाणार आहे आणि पाहू शकता कशा प्रकारे हे दृश्य मैदानात चारही बाजूने जे उपस्थित प्रेक्षक आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये टिपत असताना आमची टेक्निकल टीम पूर्णपणे व्यस्त आहे नक्की एक्झॅक्ट काय घडलंय मैदानात आणि काय तिथून बाहेर येणार आहे नसीहत काय असणार आहे याची सुद्धा चर्चा केली जाणार आहे आणि आपण स्क्रीनवर पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तिथून रिप्लेच्या माध्यमातून काय घडलं होतं त्या चेंडूवरती डिपेनच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न करतोय ते चेंडूवरती काय घडलं होतं ज्यावेळेला स्ट्रायकरिनला तेजस होते चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तिथून कैवल्य पाटील बंधुयाने केला होता आपण रिप्लेमध्ये पाहतोय हा चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला तेव्हा काय घडलं होतं प्रत्यक्षामध्ये दोन्ही अँगलनं पाहणार आहोत हा तो फ्रंटचा कॅमेरा आहे त्याच्याने पाहण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडू डिलिवर व्हायचे अगोदर बेल्स पडलेले होते आपाप हवेनेच दोन्ही दुसऱ्या अँगलने सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला प्रवीण दुसऱ्या अँगलनं जरा बघा आठव्या अँगलने सुद्धा बघण्याचा प्रयत्न केला जाईल के एक मिनटं थांबा पंच एक मिनटं एक मिनटं दुसऱ्या अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला जाईल प्रवीण दुसऱ्या दुसऱ्या अँगलनं आपण बघूया जे समोरचा कॅमेरा होता त्यावेळेला काय घडलं होतं चेंडू ज्यावेळेला हाताळला गेला त्यावेळेला स्ट्रायकरला फलंदाज तेजस होते आणि हवेने हवेने पडलेला आहे त्यामुळे डेडबॉल डेडबॉल आहे अगोदरच हवेने पडलेला आहे तो बेल्स त्याच्यामुळे बॅट्समनचा कुठलाही स्पर्श नाही आहे येष्ट्यांना किंवा कुठल्याही पद्धतीने त्याचा बॅट किंवा पायाचा स्पर्शसुद्धा नाही आहे त्याच्यामुळे डेडबॉल आहे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेन जाऊया बऱ्याच जी मुरे आहेत आपल्या सभेत खूप अंतर होतं फलंदाज पडला पडे जी लाईन होती त्याच्यावरती उभे होते आणि ज्यावेळेला चेंडू टप्पा पडला त्यावेळेला खाली पडला होता आणि ते क्लिअर दृश्य यावेळेला साईड अँगलच्या कॅमेराने आपल्याला दाखवलंय पुन्हा एकदा बंधू सज्ज होतील समोर तेजस आहे पाहूयात काय करतोय या चेंडूवरती शाडम करायचं होतं परंतु चेंडू यावेळेला हवेमध्ये काही काळ दोन्ही क्षेत्रक्षक वेगाने येत आहेत परंतु तिथे चेंडू गॅदर करता आलेला आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला आणि तोपर्यंत पुन्हा एकदा दोन दाबा धावून पडणं केलं जातात आहेत बाराच्या सरासरीने तेराच्या सरासरीने तुम्हाला जाणं गरजेचं आहे आणि मला वाटते पॉवर प्लेचं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बसवण्यासाठी फलंदाज सुद्धा प्रयत्नशील असतील परंतु जो पहिल्या अचंडवरती विकेट आलाय त्याने कुठे ना कुठे तरी एक हात आखडून ठेवलाय कारण आहे जसं तुम्ही उल्लेख केला त्या विकेटनं थोडासा प्रभाव जाणवतोय सध्याच्या घडीला ऑफ स्टॉपच्या बाहेर सुंदर सुंदर आयडियल डिलिव्हरी होती एखाद्या उजव्या फलदासाठी ही आयडियल डिलीवरती अराऊंड कैवल्य बंधूने हाताळलेला सुंदर चेंडू इथून गेलाय ऑफ बंधूकडे जो काही अनुभव आहे तो आज इथे पणाला लावताना दिसणार आहे कारण हे व्यासपीठ मोठं आहे आणि मोठ्या व्यासपीठावरती मोठा होण्याचा प्रयत्न बंधू करतात ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला उसळी घेण्याचा चेंडू होता अनपेक्षित उसळी होती आणि त्याला फक्त ऑन साइडला खेळून आणि एक दाव, केली जाते आणि जसं आपण कॉमेंटरी बॉक्स बघतो तसं खेळाडू कक्ष पण आहे तिथे सुद्धा बरेचसे हावभाव टिपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तिथूनही काहीसा आवाज जातोय कसं खेळायचा काय म्हणजे एक क्षणाला वाटते बाबा क्रिकेट चाललंय की फुटबॉल चाललाय ते जसं बाहेरनं आवाज दिला जातोय बाहेर 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 बराच बाहेर तिथून वाईट बॉलचा इशारा पण सगळं होतोय सुरुवात त्यांचीही तशी होती असं नाही की सुरुवातीला त्यांनी जास्त धावा जमा केल्यात मी पुन्हा तुमच्या दिशेने येतोय पाच खेळ झाला आहेत झालाय धावाय धपालकावरती एक गडी बात पाच हा सहा धावा पाठलाग आहे तो बहात्तर धावांचा बहात्तर धावांचा पाठलाग करत असताना याच चेंडूवरती एखादा मोठा फटका थोडस बळ देईल आणि आस्किंग रन कुठे कुठे ना कुठेतरी मॅच करण्याच्या दृष्टीने पाठ इन साईड आउट शॉट लाफ्ट केलं चेंडूला आणि चेंडूला आणि जसं तुम्ही उल्लेख केला थोडासा जागा बनवली फलंदाजाने बघा कशा पद्धतीने फटक्याला खेळण्याचा प्रयत्न केला कैवले बंधू यांचा हॉस्टमच्या बाहेरचा बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला जागा लॉफ्टेड हो लॉफ्टवर ज्याला म्हणता येईल असा हा फटका खेळला होता कव्हरच्या डोक्यावरने चेंडूला खेळला आणि या चौकारने दोन गोष्टी दाखल्यात बरं जी एक त्या चौकारनं आम्ही आक्रमक खेळणारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि जो आस्किंग रंडेट आहे त्याच्यात जास्त लांबही आम्ही राहणार नाही दवा आहेत दाफल दहा पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे दवा धाफल दहा आहेत एक संघ जो अष्टविनायक नायगावचा आहे दुसरा बसला आईसाई आईसाई नाव म्हटलं तर प्रवीण पाटील आपल्या पाठीमागे पाटी बसल्यात बाली यांचे आवर्जून उल्लेख का केला जाईल कारण प्रत्येक वेळेला या मैदानावरती ज्यावेळेला स्पर्धा असते ना तेव्हा त्यांचा संघ असतो म्हणजे कधी अर्नाळ्याचा असतो कधी नायगावचा असतो कोल्हावाड्याचा पण असतो पण आता अर्णाला घरस्फोट अरणाला साईनाथ अरणाला दुर्गेश लवण बऱ्याचशा संघाला पुरस्कृत हे करण्याचं काम आई साई टू नाईन टू एट प्रवीण पाटील आणि गंगाधर पाटील यांनी केलेलं आहे आता समीकरण बघूया ती चेंडू बासष्ट धावा नाही पहिल्या षटकामध्ये दहा धावा आणि त्यानंतर तो, तो शेवटचा चौकार आला त्याची सुद्धा चर्चा जशी केली होती अगोदरच्या दोन चेंडूवरती तसंच परंतु पाय न हलवता खेळण्याचा प्रयत्न होता तिसऱ्या चेंडूवरती जो पाय हल्ला म्हणजे शेवटच्या चेंडूवरती त्याचा त्याला फायदा सुद्धा मिळाला आहे नवीन गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आकोटापास यावेळेला होता क्षेत्रक्षक लांब आहे ला भेदत जाणारा अति सुंदर दर्शनीय स्ट्रोक बाय नेतोय खडखडीत चौकार त्याच करता आवाज झाला ना या टाळ्यांचा खडखडा त्याच पटक्यासाठी झाला कारण पहिल्या चेंडूवरती पहिलं षटक पाहिलं तेजस थोडस सावकास होत म्हणजे तेजस नावाची गाडी सुद्धा आहे ना हायर सिटीची पण मुंबई बोरवली पार करताना त्यांना पण स्लो जावं लागतं लोकलचा थोडासा अडथळा असतो आणि एकदा का त्यानं विरार स्टेशन पार केलं तेजस गाडीनं मग थांबत नाहीये आता तेच झालंय चांगला फटका खेळलाय आणि धाबातलाय दाफलकावरती फोर्टीन चौदा तेजसचा हा फटका थोडासा राजस सुद्धा होता आता या तेजसला अजून बहरावं लागणार आहे कारण मंजिल अभिबी दूर आहे पहिल्याच चेंडावरती निखिलचा चौकार आल्यानंतर एक बाजूला विचार केला जात असेल निखिल कडून की बंधूनच जे शर्ट खाताळ त्या बंधूच्या षटकाच्या पावलावरती पाऊल ठेवायचे जेणेकरून मॅच आवाक्यामध्ये राहील इथून जर का दोन तीन मोठे ब्लास्ट झाले तर पुन्हा एकदा नियंत्रण कुठं ना कुठेतरी सुटणार आहे आणि म्हणून त्याची दक्षता घेण्यासाठी बंधू स्वतः कानमंत्र देण्यासाठी गोलंदाजाजवळ आलेले आहेत आणि चर्चा केली जातीय महत्वाची विकेट बनबीत सुरुवातीला बाद झाले त्यानंतर दडपण आलं होतं अष्टविनायक नायगावच्या संघावरती परंतु त्यानंतर ज्या प्रकारे स्वतःला रोखून धरलं आणि वेळोवेळी सिंगल डबल आणि त्यानंतर चौकारची जी भाषा बोलली आहे खास करून तेजसने आणि प्रशांत ती अतिशय वाखाणण्या जोग आहे आणि इथून पुढचा प्रवास कशा प्रकारे करतात ते पाहण्यासुद्धा रोचक ठरणार आहे कदाचित येताना एकत्र प्रवास केला मी तुमच्या दिशेनं पुन्हा एकदा येताना एकत्र प्रवास केला आहे पण सध्याच्या घडीला प्रवास कोणाचं सुखकर होणार कोण सुहा सफर करणार आणि कोण थोडासा सफर करणार इंग्लिशवाला बात आहे आणि क्रिकेट याच नाव आहे यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू होता परंतु गतीमध्ये थोडासा हळूहळपणा जाणवला आणि त्यानंतर त्याला ऑन साईडला ज्या ठिकाणी क्षेत्रक्षक लॉंगरमध्ये तैनात होते तिथे चेंडूला खेळून काढलं एका ताब्यासाठी थोडीशी थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक होता हा आणि त्यामध्ये तितकीशी ताकद नव्हती एक येते दोघांनी बरोबरीने प्रवास केला परंतु मैदानात आल्यानंतर दोघांना बरोबर दोघांचे आपसमधले जे काही मैत्री मैत्रीभाव आहेत ते विसरून खेळ करावा लागणार आहे प्रतिद्वंद्वी म्हणून खेळ करावा लागणार आहे तरणी तरच यश त्यांच्या जवळ येणार आहे हा म्हणजे तेरी मेरी यारी आज देखे की दुनिया सारी असा खेळ आहे मैदानावरती यारी आहे दिलदारी पण आहे पण आता क्या मैदानावरती खेळही खेळायचा आहे गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होते निखिल असायकलेला फलंदाज ऑपस्टॉपच्या बाहेरचा चवण होता ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या मतमध्ये येत नाही निखिलचं कौतुक यासाठी कारण निखिलनं गेल्या कित्येक वर्षामध्ये आपण पाहिलं आहे टीमसाठी खास करून अ अंकुस्मृतीसाठी खेळत असताना म्हणजे त्या दत्ताळी जीवचंद्रच्या संघाकडून खेळताना दुसरं षटक नेहमीच महत्वाचं आहे कारण त्याच्यावरती मदार असते पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यात तुम्हाला धावा रोखायच्या पहिल्या षटकामध्ये जर जोडी जमले तुम्हाला ती फोडायची आहे ही दुहेरी कसरत निखिलने योग्य वेळेला साकारली आहे तो गोलंदाजीसाठी आहे नाही आणि जसा तुम्ही जुचंद्राचा विचार केला लॉट ऑफ एक्सपिरियन्स या संघामध्ये आहे आणि त्यामुळे या पाटल्यावरती कशा प्रकारचा खेळ करायचा चांगल्या प्रकारे ते जाणतायत निखिल पुन्हा एकदा तेजस समोर ओहो यावेळेला चेंडू नाही नाहीये ज्या प्रकारे आडव्या बॅटनी खेळले बॅटची टॉप घेऊन शस्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि यष्टरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये दुसरा हादरा अष्टविनायक नायगावला निखिल आणलं होतं ना म्हणजे प्रतिस्पर्धेला खेळ घालण्याचं काम निखिल करतोय आणि त्याच करता निखिलला आणलं होतं ब्रेक थ्रूचा विचार केला होता आणि इथून थोडी बॅटची आतली कडा इनर एज थोडस इनर हा चेंडू लागला होता बघतोय आपण बरं जी तुमच्या दिशेने येतोय मी पुन्हा एकदा पहा कशा प्रकारे हा चेंडू आलाय आणि हा आतली कडा इथून पडले पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता आतली कडा घेऊन मागे गेला आणि यष्टरक्षकाने झेल टिपत असताना कोणती चुकी केलेली नाहीये आणि तेजस ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता तो मात्र तंबूच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय या विकेटनं काय झाले माहिती आहे का ही जोडी जमली होती ती जोडी फोडण्याचा सा प्रयत्न साठी निखिलला आणलेला होता आणि ती जोडी तुटली पण दुसऱ्या बाजूला तेजसनं स्टार्ट मिळवून दिलाय तेजसनं असं नाही की धावा केला त्याने सात चेंडूवरती दहा धावा केल्या त्याने एक चौकार त्यानं चांगला फटका खेळलाय सुरुवातीच्या काळामध्ये धावा यायच्या होत्या कदाचित तिथपर्यंत पोहोचलाय आहे चला नवीन फलंदाज लगेच मैदानावरती जाणं आवश्यक आहे कारण सहा षटकाचे सामने खेळवण्याचा प्रयत्न नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यासाठी करत आहे की चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट आणि प्रत्येकाला समान न्याय देणारे मैदान आहे मग तो बॅट्समन असो तो बॉलर असो किंवा फिल्डर असो फलंदाजासाठी गोलंदाजासाठी क्षेत्रक्षकासाठी तिन्ही अंगाने परिपूर्ण असलेलं मैदान आणि या मैदानावरती साजरा होत असला हा रौप्य महोत्सवी वर्ष आणि बरंच जी म्हणजे मला एक जाणून घ्यायला आठवेल कारण बरंच जी मोरे आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा प्रवास म्हणजे पहिल्यांदा आपण इथे आलो होतो ना आजचा दिवस किती वर्षाचा प्रवास नक्कीच नक्की जाणून गेला नक्कीच गेले पाच ते सहा वर्षाचा प्रवास जेवढा दोन हजार एकोणीसला आम्ही इथे जॉईन झाले होते त्या अगोदर भरपूर वेळा मैदाना बाहेरून सुद्धा आस्वाद घेतलाय सामन्याचा आणि त्यानंतर आतापर्यंत प्रवास जितकं खेळीमेळीचं वातावरण जितकं प्रत्येकाला म्हणजे कोणालाही सांगावं लागत नाही इथे काय करणं गरजेचं आहे प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे आपल्या आपल्या मर्यादेमध्ये चांगलं समालोचन आणि जसं म्हणतात ना बळकटी आणणार समालोचन ओ हो यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला लॉंगाच्या डोक्यावरून योगेश कोळे आले आल्यानंतर आपली पॉवर आहेत दा पॉवरफुल हिट चेंडू सी मारे काप सुटकार दमदार दमदार स्ट्रोक योगेश याच केला जातो योगेश जर पाहिलं तर अष्टविनायक नायगा दोन हजार सोळा सतराची स्पर्धा खास करून दोन हजार सतराची स्पर्धा आपल्याला योगेशची वाटिंग पुन्हा एकदा आठवते या मैदानावरती आणि त्यानं केलेला परफॉर्मन्स पुन्हा एकदा समोर आलाय ते ठोकलेले पाच षटकार आपण पाहिलेत योगेशचे आणि योगेश आता आता ये येत असताना पहिल्या चेंडूवरती आज सिक्सर त्याने दाखवून दिले बहात्तर धावांचा पाठलाग करण्यासाठी रेडी आहोत तयार आहोत आम्ही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाठी गेले कट केला चेंडू चालतंशी बरख कवरला शेतरक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात एक धाव एक धाव याच्यावरती पूर्ण आता ही लढाई रंगात आले ही रंगा लढाई रंगात आले योगेशने आपलं थोडसं रणशिंग फुगले फुकले दोन षटकांचा खेळ पूर्ण होताना धावायचा दाफलकावरती ट्वेंटी थ्री तेवीसवरती जाऊन दाफलक पोहोचलाय आहे बहात्तर धावांचा पाठलाग करायचा आहे आता करंट रन रेट रिक्वायरेट त्याच्या जवळपास आहे आता करंट रन रेट इलेव्हन पॉईंट फाय झिरो आहे आणि रिक्वायर रेंडे त्याच्या जवळपास आहे जर कंपेरिजन बघायचं झालं ज्यावेळेला बॅटिंग करत होता आई साई टू नाईन टू एट ज्यूचंद्रचा संघ आणि आता अष्टविनायक नायगावचा संघ पोचलाय बघा कंपेरिजन बघा तुलना बघा त्यावेळेला ज्यूचंद्राचा संघ होता सव्वीसवरती एक आणि अष्टविनायक नायगाव आहे वरती दोन म्हणून मी म्हटलं ना भरजी हे समान आहे आणि प्रेक्षक अजून एक जाणून घ्यायला लागलं जसं भरजी मोरे यांनी उल्लेख केला गेल्या के पाच सहा वर्षाचा प्रवास त्यांच्यासमोर आला आहे आणि यांच्या संघानं शिवगर्जना चंदनचाच्या संघानं दोन वर्षा हो अगोदर याच मैदानावरती कैलासवासी गणपत बाबूरापाडे यांच्या स्मरणा स्पर्धा होती त्याच्यामध्ये क्वालिफाय केला होता सुपर सिक्समध्ये भरतजी त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सुपर सिक्समध्ये प्रवेश केला होता, होता। आणि त्यावेळेला त्या संघामध्ये सुद्धा भरतजी मोरे यांचा समावेश होता खूप सारे आठवड्या आहेत या मैदानामध्ये खेळण्याच्या मग त्या जवळजवळ आठ ते नऊ वर्ष मागे जरी गेलं तरी सुद्धा खूप वेळ मैदानामध्ये खेळण्याचा योग आला खास करून चंदसर सर सुद्धा लास्ट इयर खेळण्याचा योग आला होता आणि इथे खेळण्याची माझ्या काही न्यारीच असते बक्षीस किती आहे त्यानंतर प्रवेश फी किती आहे किंवा या सर्व गोष्टींना बघता इथे खेळायला कधी मिळतंय यासाठी अनेक खेळाडू उत्सुक असतात अनेक संघ उत्सुक असतात फी महत्वाची नाही आहे प्रवेश महत्वाचा आहे <laughs> प्रवेश फी मधला प्रवेश महत्वाचा होता आणि आपण चर्चा काय करतो कारण आम्ही पहिल्या दिवसापासून चर्चा एक करतो या मैदानाशी खेळाडूंचं जुळलेलं नातं या मैदानाशी प्रेक्षकांशी जुळलेलं नातं आणि या मैदानाशी असलेल्या ऋणानुबंधाचे समालोचकांचे संबंध या सर्वांवरती चर्चा आम्ही पहिल्या दिवसापासून केले आहे आणि आज बरं जी मोरे आमच्या सोडल्या कॉमेंट बॉक्स मी तुमच्या दिशेने येतोय चोवीस चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि इथून दहावा करायच्या एकोणपन्नास एक दहावा तर ही मॅच अशा प्रकारे काय चालू आहे दोन षटकाचा जा खेळ झाला तेवीस ताप आल्यात आस्किंग रन रेटला नाही नाहीये परंतु जवळपास जाण्याचा जा प्रयत्न झालाय एक इंडिकेशन आहे ही मॅच या मॅचचा रिझल्ट तुर्तास कोणी बाकीत करू शकणार नाही काय आणणार आहे कारण दोन्ही संघ या स्थितीमधून मार्ग काढणं जाणतात योगेश पुन्हा एकदा वरची गडा घेऊन चेंडू बागे निघून जात होता शॉर्ट मध्ये क्षेत्रक्षेत चेंडूला तो तोपर्यंत एकदा डाऊन पण केले जाते आणि योगेश कोळे हा फॅक्टर खेळाडू आहे की की बरोबर तुम्ही उल्लेख केला कारण योगेश किफक्टर म्हणजे वेळेला फटका केला होता पाठीमागे केला होता पहिला टाळ्यांचा आवाज कुठून आला अष्टविनायक नायगावच्या पण पाठीमागे कोण होता दिपेश त्यानं फिल्डिंग केली मग आवाज कुठून आला ज्यूचंदरच्या डगआउट मध खरं ना वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे दीपेश पाटील मग जो शॉर्ट थडव्यांच्या क्षेत्रामध्ये म्हटलं जातं सर्वात तज्ञ असं क्षेत्रक्षक तिथे खोलवटाप्याचा चेंडू ब्लॉक लिहिले समोरच्या दिशेने चेंडू केला आहे चेंडू जातोय जो पड कैवल्य बंधू पोचतील दोन धावा दोन धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या आहेत कैवल्यंचं चांगल्या क्षेत्रक्षण समोर झाले इथून प्रत्येक विकेटसाठी अविष्काजी पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आहे पाचशे रुपयाचं आता मॅच रफ अँड टम तुम्ही योग्य विश्लेषण केलं बरं जी काय मॅच चा करणं थोडंसं कठीण आहे कोण जिंकणार कोण पुढे जाणार हे सांगणं थोडस धाडसाचा पुन्हा एकदा चॉटमध्ये टाकलं छोटू यावेळेला साईड खेळून काढला गॅप आपण छोटी ट्रॅव्हल होतोय परंतु नाही काय वल्ल पाटील स्वतः ते एक ठिकाणी आहेत आणि अतिशय चांगली फिल्डिंग तोपर्यंत तो दोन दबा पूर्ण केला जातात माहित आहे प्रशांत योगेश दोघांनाही माहित आहे या सामन्याला फक्त षटकार चौकार नाही जिंकले शकत इथे सिंगल डबल या सुद्धा धावा तितक्यात महत्वाच्या आहेत एकाला दोन मध्ये कन्वर्ट करणं अनपेक्षित रीने दबाव अनपेक्षित रीतीने जो दबाव आहे तो गोलंदाजावरती येतो आणि त्याचं कदाचित चित्र सुद्धा पाहायला मिळेल चेंडू हवेमध्ये मध्ये उंची गाठली आहे काही बल्ले त्या ठिकाणी आहेत परंतु ते म्हणतात दर्शक दर्शनीय स्ट्रोक सी सीवार एका पार वाईट इशलॉंग च्या बाहेर जाणारा अति सुंदर आणि दर्शनीय षटकार असं पहिल्यापासून थोडासा शांत होता शांत होता प्रशांत शांत होता पण आता प्रशांतची बॅट इथं लाभली आणि दिवेश जो चांगला गोलंदाज आहे त्याच्यावरती हा हमला करण्याचा प्रयत्न केला द विकेटचा होता ऑफ च्या बाहेर तुम्ही त्याला संधी दिली स्लॉट मध्ये चेंडू हाताळा आणि बॅकली फार वर गेली होती आणि तिथून मोठा फटका तिथून आलाय या षटकारला जाऊन पोहोचला थर्टी फोर चौतीस दोन गाड्यांच्या मोबादलात पाटला काय तो बहात्तर धाबांचा षटकारला बळ कुठून मिळाले त्याच्या अगोदरच्या दोन दोन धाबा आहेत त्यावेळेला त्याने फुलरलेनची गोलंदाजी केली होती जडमध्ये टाकलं होतं आणि स्वाभाविक होतं त्या चेंडूवरती दोन दोन दाबा आल्यानंतर काहीतरी गोलंदाज बदलणार याच्यासाठी तयार होते आणि तयार असताना मागच्या पायाला झुकवलंय आणि त्यानंतर शरीरापासून लांब जाणारा चेंडू अँगल क्रिएट करणाऱ्या चेंडूला लॉंगाच्या डोक्यावरून पाठवलंय आता वीस चेंडू अठ्ठावी चे अडतीस धावांची आवश्यकता बा पंधरा वरती प्रशांत खेळतात तर योगेश आठवरती वरती आता एक जोडी तोडलेली होती आता ही जोडी विजयाच्या दिशेनं वाटचा म्हणून मी सर ज्यावेळेला होते त्यावेळेला म्हटलं नायगावचं क्रिकेट नेहमीच सर्वोत्तम राहिलेलं आहे चांगले क्रिकेटर चांगले खेळाडू चांगला क्रिकेट नेहमीच या नायगावनं दाखवलेले आहेत फ्लॅट बॅटर फटका फ्लॅट बॅटर फटका मिडविकेला शेतरक्षक आहेत वेगानं छेनू परत पोहोचले शेतरक्षक हो हो सुंदर शेतरक्षक आहे सुद्धा आहे सुद्धा आहे बघा क्षेत्राचे दर्जा बघा आपण ते म्हणतोय ना क्षेत्राचे दर्जा त्याचा उल्लेख करतो म्हणून म्हटलं क्रिकेटचंही मैदान आहे नारायणी ग्रामस्थांना मैदान आहे तुम्ही चांगली बॅटिंग करा चांगली बॉलिंग करा आणि फिल्डर जर तुम्ही चांगले आहेत तर तुमचंही तिथे प्रदर्शन करा आणि आता पुढे एक वेगळं वल या तिसऱ्या षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल पस्तीस वरती दोन शेवटचा चेंडू यावेळेला पाहिलं तर क्षेत्रक्षक दूरवरती आहे आणि दूरवरी असताना स्क्वेअर लेग सुंदर आणि सपळाईन भरलेला चौकार एक्झिक्यूट केला गेलाय फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून यो, योगेशच्या माध्यमातून चार ताबा कोळीचा तुम्ही उल्लेख केला होता की फॅक्टर आहे कारण योगेशकडे अनुभव या मैदानावरती खेळण्याचा शेवटचा चेंडू बघा थोडासा ऑप्टमच्या बाहेर फुल स्वीप 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 आता योगेश स्विप स्वीप की आता मॅचला क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने सुद्धा तो जाणार पण तीन षटकांचा कॅश संपलाय अर्ध्याचा पल्ला झाला आहे थर्टी नाईनवरती तर संघ पोचला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर आता अठरा चेंडूचा कॅश शिल्लक आहे तेहतीस धावा अजूनही करायचे आहेत या टीम अष्टवे नायगावच्या संघाला पण हा मॅच आहे आणि भरजी जी आपण जबाबदार आता कंपेरिजन बघा ज्यूचंद्रच्या संघाने चौतीस केल्या होत्या नायगावच्या संघाने एकोणचाळीस केल्या आहेत बॅलेन्सिंग आहे तराजू सेम आहे कहाणी कुठे बदलणार त्यासाठी प्रेक्षक वर्ग तिथे टकलाय कदाचित ही स्थिती सुद्धा नसते जर का प्रत्येक चेंडूवरती तो मोठा प्रहार करण्याचा विचार केला असता तर कदाचित या लेवलपर्यंत येऊन पोहोचले नसते परंतु कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथं प्रदर्शित केलाय म्हणूनच अष्टविनायक नायगाव संघ या तिसऱ्या षटकामध्ये कम्पॅक करताना दिसलाय आणि जसं ही स्ट्रॅटस्टिक दिसते ग्राफ जो दिसला ह्या तिसऱ्या षटकामध्ये जसा वरती गेलाय ऍज <laughs> कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंग थर्ड ओव्हर इथे खूप मोठा ग्रोथ घेतलाय आणि त्यानंतर मात्र आता एकोणचाळीस वरती दोन अशी सिच्युएशन अष्ट नायगावचे आणि या सिच्युएशनला म्हणजे जिथे बळकटी आले त्या बळकटीला भेदण्यासाठी मुख्य अस्त्र वापरण्याचा प्रयत्न अष्ट आयसा टू नाईन टू एट जो चंद्रसंघाकडून होतोय आणि म्हणूनच कैवल्य पाटील बंधूला आमंत्रित केलंय कैवल्यचा हा चेंडू ऑन साईडला अपेक्षितेट मध्ये निघून गेला फिल्डिंग चांगली झाली आणि तिथे अगदी अचूक आणि एक धाव तिथे धावून कम्प्लीट केली जाते स्ट्राइक रोटेशन मस्ट आहे स्ट्राईक रोटेशन झाली आहे म्हणूनच एकोणचाळीस पर्यंत येण्यासाठी जास्त काही अडचण निर्माण झालेला ना नाहीयेत फटका ना आल्यानंतर ना सिंगल डबल न खेळ चाललाय आता कैवल्य बंधूला आणण्यामागे प्रयत्न तोच आहे ज्यूचंद्र विकेटचा विकेटचा प्रयत्न आहे हो स्कूप करायचा होता वेगळा फटका प्रयत्न योगेशने बऱ्याच जमा केलात अशा फटक्यावरती एक तर मी जुजंदरच्या मैदानावरती एकदा पाहिलं होता वेगळा फटका एकदा लेफ्ट साइडला ले गेले पण नंतर ऑफ साईडला मोठा फटका केला होता असा इनोव्हेशनवाला फटका नेहमीच योगेशने खेळला आहे पण सध्याच्याकडे बीट केलंय तर कैवले न बीटवर बीट नंतर बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध त्यामध्ये कैवल्य थोडा हा बी आहे मोठा फटका पुन्हा एकदा चुकीचा स्ट्रोक शरीरापासून बाहेर निघणारा चेडू होता आणि त्याला अक्रॉस बॅट खेळण्यासाठी गेले आणि बाकी काम सर्व इस्टरक्षकाने करत असताना मोठी विकेट इथे मिळवली आहे आई साईट टू नाईन टू एट जुचंद्रे त्यात कथा का मी काय म्हटलं होतं की कैवल्य आणण्यामागे कर्णधाराचा विचार तोच होता एक विकेटचा आता आविष्कारजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे तिथून मैदानाच्या आतमध्ये थोडासा पाण्याची व्यवस्था करा पाणी पाणी द्या आणि रिप्ले बघा अक्रॉस बॅटर फटकावा टॉप थोडासा टॉपेज लागला चेंडू वर गेला आणि पाठीमागे जितेश होते बंधू आणि एक कैवल्य बंधू होते आणि पाठीमागे जितेश बंधू होते त्यांनी हा झेल टिपला गेला आपण चर्चा करतो भरतजी मोरे आमच्या समेत आहेत या मैदानाशी जोडलेल्या त्यांच्या आठवणी क्रिकेट खेळत असताना क्रिकेट बघत असताना आणि त्यानंतर समोरच्या कक्षामध्ये आमच्या समेत कित्येक वर्ष आपण पाहिलं आहे भरतजी मोरे समोरच्या करताना वर्ष त्यांनी म्हटलं होतं ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो की आज हे वर्ष थोडंसं वेगळं आहे मैदानाच्या चौबाजूचं सर्व हे डेकोरेशन आणि मैदानावरती असं त्यांनी जाणीव नक्कीच बरंच जीवत होती आणि प्रत्येकाला एक वेगळी लेवल सुद्धा आहे आता इथे सुमारच्या दिवशी जर पाहिलं तर तीन ते चार स्टँड दिसत आहेत आणि त्या स्टँडमध्ये जे जे काही नगरसेवक आहेत काही नगरसेवक स्टँड दिसतात काही पाटील परिवार स्टँड तिथे म्हणजे त्यांची ती प्रमुख माणसं म्हणजे जी पाहुणे असतील तिथे बसण्यासाठी त्यांना व्यवस्था करण्यात आलेली आहे डाव्या बाजूला व्ही आय केला केलाय तिथे टॉस का बॉस आहे आणि चारही बाजूने बाकी प्रेक्षकांची सुद्धा म्हणजे ती दखल घेतली गेली त्यांना बसण्यासाठी खुर्च्या मना किंवा तितकंच योग्य असं वातावरण निर्मिती म्हणजे जी म्हणतो ना दरवेळेला आपण या या स्पर्धे मैदानाच्या स्पर्धेन पाहत असतो ती सगळी व्यवस्था इथे आहे आणि जसं दिवस पुढे जातो म्हणजे संध्याच्या सत्रापर्यंत येतो जशी कामावर लोक येत असतात ती सगळी येत असताना त्यांच्या वाटा त्यांच्या घराकडे नसताना इकडे नारगेच्या बाजूला झुकत्या होतात आणि प्रत्येकाची जागा आहे ठरलेली प्रेक्षकांची त्याच जागेवरती तिथून तीन विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या तर इथून आविष्कार पाटील यांच्याकडून एक कॅ कॅश प्राईज होता जेव्हा प्रत्येक विकेटसाठी पाचशे रुपयाचा ते सुद्धा इथे जमा झाले पण आहे अजून ते पारतोषिक आहे कंटिन्यू तिथून आहे आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेन योगेश गोळीकर योगेश कोळी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दाखल झालाय एक विकेटनं मॅचमध्ये काय टर्न अराउंड झालाय का की एक योगेश परतलाय पण दुसरा योगेश आलाय दुसरा योगेश आलाय आपल्या टीमला जिंकण्यासाठी तोही प्रयत्न करणार आता मॅच पुन्हा एकदा बॅलन्स म्हणून म्हणून म्हटलं फिफ्टी फिफ्टी वाला मामला आहे धाबा झाला दाफल कबरती तीन पूर्णांक चार षटकांचा खेळ आता पर्यंत झाला फोर्टी वन एका समीकरण बघणं गरजेचं आहे इथून जर चौदा चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि चौदा चेंडूमध्ये एकतीस धाबा अजूनही करायचे आहेत मोठा एक्सपिरियन्स कैवल्य पाटील बंधूचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो इथे पणाला लावताना दिसला आणि आपल्या संघासाठी तारणहार म्हणून भूमिका इथे बजावतोय आतापर्यंत चार चेंडू हाताळल्यात त्यामध्ये एक गडी बाद केल्यात दोन दाबा खर्च केल्यात आणि इफ आय एम नॉट रॉंग परदेशात जाणारा पालघर जिल्ह्यामध्ये पहिला खेळाडू म्हणून कैवल्य पाटील बंधू मला वाटते असा तो खेळाडू आहे आणि त्यामुळे कैवल्य पाटीलचा इथे परफॉर्मन्स हा होणं स्वाभाविक आहे जुचंद्र संघासाठी <गणागी> साइडला खेळण्याचा प्रयत्न होता वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला दावचित चंद्रेडला फलंदाज बाद अजून एक विकेट जाईल अजून एक मिळेल आणि प्रशांत जो ऑलरेडी सेट होता तो थेट तंबूच्या दिशेने जाताना पाहायला मिळणार पंचांनी थर्ड रिफर केला पण सॉफ्ट डिसिजन त्यांचा दिला आहे आउटचा बघूया आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे इंटरेस्टिंग आहे हा थोडंसं मोमेंट इंटरेस्टिंग आहे त्यावरती चर्चा तिथून केली जाणार आहे पण तो आपण पाहूया काय घडलं इथे हा स्क्रीनवरती आपण परत एकदा बघूया काय घडलं होतं त्या चेंडूवरती ज्यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न तिथून केला गेला होता इथून थ्रो केला आहे थ्रो बरोबर आला तिथून एस टी रक्षक जितेश बंधू तिथे आहे चेंडू क्लीन पिकअप आणि क्लीन थ्रो आणि येस इट्स आउट यू टी आऊट महत्त्वाचा विकेट प्राप्त झालाय महत्त्वाचा विकेट प्राप्त झाला प्रशांत चांगली फलंदाजी करतो परत आणि हा प्रशांतचं बाद होणं हे षटक गैवल्या बंधूचा तुम्ही उल्लेख केला साता समुद्र पार जसं संदीपजी गावडे यांची सुद्धा आठवण केली दोन हजार सतराला दोहामध्ये इथे आपण दोहा, दोहा कतारला पाहिलं होतं तिथून कैवल्य बंधूना आणि तिथेसुद्धा आपल्या नावाचा परचम त्याने दिलं होतं आणि एका मोठी अचिव्हमेंट जसं आठवण करतात नक्कीच गणेश कक्कड सरांनी सुद्धा ती पॅडामाला आम्हाला दाखवली ती ती या क्रिकेटचा देव ज्यांना म्हटलं होतं की सचिन रमेश तेंडुलकर यांचा सिग्नेचर असलेली जी बॅट ब्रँडेड स्पोर्ट्सच्या अद्याप आपण पाहिली होती त्याच्या सिग्नेचर वाली बॅट तिथून कैवलेला तिथे प्रधानकडे मी तुमच्या दिशेने येतोय हे षटक इव्हेंटफुल आहे अशासाठी की या षटकामध्ये सेट बॅट्समन बाद झाला आहे आणि एक जो कदाचित सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकले असता तो धावबाज झालाय नाही आणि धावभात ज्या ज्या वेळेला होतात की त्या त्या वेळेला मुमेंट थोडासा डळबळीत होताना दिसत असतो आणि आता मुमेंट पूर्णपणे जर म्हणायचं झालं तर आई साईन टू नाईन टू एट च्या टू नाईन टू एटच्या बाजूने झुकताय तेरा तीस या इक्वेशनमध्ये मॅच आहे इथे एखादा मोठा फटका थोडीसा अजून कमबॅक करताना दिसेल कारण जे सेंट बॅटर आहेत ते तंबूच्या दिशेने गेल्याने थोडीशी अडचण वाढली आहे अष्टविनायक नायगावसाठी आणि नवीन बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुल आणि योगेश होळीकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नव्यानं फलंदाज आलेले आहेत आणि या नव्यानं आलेल्या फलंदाजांना नव्यानं कामगिरी करून संघाला बळकटी आणणं आणि विजयाजवळ नेण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागणार आहे बंधू पुन्हा एकदा राहुल समोर अतिशय चांगली डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या देशाने वर्ल्ड चेंडू होता शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही येतो डॉट बॉल ओव्हरची समाप्ती होते चार बेचाळीस मध्ये चार अशी स्थिती अष्टविनायक नायगावची बारा चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि तीस धावांची तब्बल गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी अष्टविनायक नायगावला कंपॅरिझन आपण पाहू शकता कशाप्रकारे पहिल्या इनिंग मध्ये दहा त्या सत्तेचाळीस वरती दोन होते आणि त्यानंतर सध्या इनिंग चालू असताना बेचाळीस वरती चार आहेत दोन्ही बाजूने जर अष्टविनक नायगाव संघ जर आपण पाहिलं तर बेचाळीस आहेत तिथे दोन होते तिथे चार विकेट आहेत म्हणजे नायगाव हा दोन्ही बाजूने म्हणजे ॲज पर विकेट ॲज पर रन्स हा थोडा पिछाडीवरती आहे आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी या बॅटर्सना थोडेसे एक ते दोन मोठे पटके सुरुवातीच्या तीन चेंडूमध्ये आणणं गरजेचे आहेत तुम्ही जर चांगलं विश्लेषण केलं की बारा चेंडूचा खेळ उरल्या तीस धावांच्या आवश्यकता पण तुम्ही विश्लेषण जे जे योग्य मत की तीन चार चेंडूवरती मोठे फटका खेळणे आवश्यक आहेत शेवटच्या दोन षटकांमध्ये ज्युचंद्र चोवीस केल्या आता तुम्हाला तीस करायच्या त्यांनी शेवटच्या दोन षटकामध्ये चोवीस दाबा केल्या होत्या तुम्हाला शेवटच्या दोन षटकामध्ये तीस दाबा करायच्या आहेत आणि तीस दाबा करण्यासाठी जे दोन पलदा मैदानावरती आहेत त्याच्याकडे क्षमता आहे योगेश होळीकरकडे क्षमता आहे राहुल जो मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातोय तो, तो आहे आता गोलंदाजीसाठी कोण येतोय दिवसचा वापर इथे करण्याचा प्रयत्न तिथून गोलंदाज कारण हे महत्वाचं आहे काल एक मॅचचा एका मॅचचा उल्लेख मी करेल कालच्या दिवसातला पहिला मॅच ज्यावेळेला गोलंदाजी निवड करायची ते वेळेला सुद्धा योग्य असायला वी बारा तीसचा मॅच तुमच्या दिशेने येतोय आणि आणि या धाबा करण्यासाठी पोषक वातावरण सुद्धा आहे जवळजवळ पावणे चार वाजलेले आहेत घड्याळ्यामध्ये आणि या वेळेला धाबा खोऱ्यानं बनतात हा या मैदानाचा इतिहास आहे शरीरापासून लांबचा चेटू थोड्याशा फलवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला एकदा दाऊन कंप्लीट झाली दा आणि चांगली फेकी बंधूच्या त्या ठिकाणी होत असताना एकदा दाऊन कम्प्लीट केली जाते दुसरी गोष्ट काय आहे जो कैवल्य पाटील बंधू जो यशस्वी गोलंदाज ठरला आहे त्याची दोन्ही षटकं संपलेली आहेत म्हणजे या दोन्ही फलंदाजांना खेळण्यासाठी असं नाही की प्लॅटफॉर्म चांगला नाहीये किंवा ही स्थिती चांगली नाही इथून कमावण्यासाठी भरपूर काय आहे फक्त ते कमवण्यासाठी तुम्हाला त्याच्या बाजूने पॉझिटिव्ह विचार करावा लागणार आहे म्हणून क्रिकेटचा खेळ जसा बॅट अँड बॉलचा आहे तसा तुमच्या टेम्परमेंट आहे तुमच्या क्लासचा आहे तुमच्यामधले असलेल्या क्षमतेचा आहे आणि तुमच्यामधले असलेल्या क्रिकेटच्या ज्ञानाचा सुद्धा आहे किती तुम्ही समजता किती क्रिकेटला किती जाणता त्याचाही खेळ आहे पाठीमागे पाठीमागे झेल टिपला आहे त्या क्रिकेटचा ज्ञान असा आहे तुमच्या नॉलेजचा आहे इथून दिवेशने दाखवून दिले का माझ्या हातामध्ये चेंडू दिला कॅप्टन का मला संधी दिलेली आहे मला यायचं होतं विकेट घ्यायचं होतं काळ्यांचा कडकडाट झालाय आणि तिथून विकेट जो राहुल शून्यावरती मध्ये परतलाय जो मॅच वाटला होता थोडासा चाललाय सुसाट वेगानं पण मागच्या या आठ चेंडूवरती मॅच थोडासा चेंज झालाय टर्नराऊंड भावा नाही बदलली पण मॅच थोडासा बदललाय नाही मागच्या आठ चेंडूवरती खेळण्याचा पवित्र सुद्धा बदललाय ऑन मेरिट जर खेळले असते कदाचित या चेंडूवरती विकेटही गेल्या नसत्या आणि कदाचित त्या चेंडूवरती धावा सुद्धा बनल्या असत्या इथे हा चेंडू ज्या प्रकारे बाहेर निघत होता जर का पॉईंट छोटोक्यावरून हो किंवा गलीमधून खेळले असते कदाचित चौकार सुद्धा मिळाला असता रिव्हर्स खेळले असते तर षटकार सुद्धा मिळाला असता परंतु तसं झालेलं नाहीये गतीने अगोदरच बीट केलं होतं आणि त्यानंतर बॅट स्विंग फास्ट असताना आकवड पोझिशनमध्ये आले होते आणि त्याचं भुगतान भोगायला लागत असताना फलंदाज बाद होतो हा म्हणून जसं तुम्ही उल्लेख केला की गोलंदाज कसा निवडायचा हे तुम्ही ठरवायचं आहे तर फलंदाजाने पटका कोणता खेळायचा त्याचीही निवड तुम्ही करायची आहे या क्षणाला असा मॅच सध्याच्या घडीला फिसलाय ना म्हणजे एखादा आपण हा भरतजी ज्यावेळेला आपण एखाद्या शोरूममध्ये जातो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी जातो तीन चार शर्ट आपल्याला पसंत येतात पण त्या तीन चार शर्टपैकी एखादा पसंत येतो एखादा फिट येतो ना तोच शर्ट आपण घ्यायचा आहे नाही तर कलर पसंद आहे आणि डिझाईन पसंद आहे म्हणून आपण शर्ट घेतला आणि आपल्याला तो फिट नाही झाला किंवा जास्त फिट झाला तरी प्रॉब्लेम येऊ शकतो तसा क्रिकेटचा खेळ आहे क्रिकेटचा खेळ आहे फटका खेळावा म्हणून नाही आहे फटका कसा खेळावा कोणत्या चेंडूवरती खेळावा आणि कशा पद्धतीने त्याची निवड करावी तेही महत्त्वाचं आहे आकाशाला आहे आजचा दिवस एका आकाशने गाजवलाय नारंगीचे आकाशने अर्धशतक केलं आहे आणि तीच अपेक्षा हा नायगावचा संघ आता या आकाशकडनं करतोय दहा एकोणतीसचा मॅच आहे दहा एकोणतीस आणि दिवेशने सुद्धा चांगला कम्पॅक केलाय मागील षटकाच्या कम्पॅरिझनमध्ये हो oh, हो यावेळेला शरीरापासून लांबून खेचलंय चेंडूला पद लाल इत्यामध्ये उडी होती झेल सुटलाय झेल सुटलाय एकदा कम्प्लीट दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न चेंडू जोपर्यंत पोचेल तोपर्यंत दा दुसरी दाव पूर्ण आणि ब्लाइंड थ्रो पुन्हा एकदा तिथे होताना दिसला होता दोन धावून पूर्ण आणि हा आपण रिप्ले बघतो ज्यावेळेला चेंडू गेला होता ना बघा आकाशात गेला होता कारण अविष्कार पाटील यांच्याकडनं पाचशे रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रत्येक विकेटसाठी तिथे त्यांचे नक्कीच साथीदार पण आहेत ते, 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 सा ते पाचशे जवळपास आले होते पण झेल सुटला झेल बरोबर योग्य वेळेला तिथे ना ड्रॉप झाला प्रत्येक विकेटसाठी अविष्कार आविष्कार पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आहे पण आता झेल सुटलाय कॅश सुटलाय आकाश नावाचा खेळाडूचा आजचा काही दिवस आहे का आज एका आकाशनं खेळ दाखवला आहे दुसरा आकाश स्ट्रायकरला आहे तो पेट लागलाय चेंडू पाठीमागे दीपेश दीपेशनं प्रयत्न केला होता दीपेशचा साहेब मी उल्लेख केला होता की वन ऑफ द बेस्ट फिल्डर पाठीमागे बघितलं तर वन ऑफ द बेस्ट फिल्डर आहे आणि तेच तिथे दीपेशनं दाखवले प्रयत्न झालाय झेल नाही झालाय पण अटेम्प बरं पुन्हा एकदा अटेम्प बघा नाही अतिशय चांगला पहा प्रकारे चेंडूला टपवलं तर बाहेर काढलं होतं आणि उसळी घेणारा चेंडू ज्यावेळेला बॅटशीट ऑफेश घेऊन मागे गेला क्षेत्रक्षकाने प्रयत्न जरूर चांगला केला परंतु तो तितकासा सफल नाही आणि त्याचं रूपांतर दोन धाव्यामध्ये दो होऊ शकलं असतं परंतु एकाच दहाव्यावरती समाधान मानलं आहे कारण योगेशला माहीत होतं कशा बॅटला प्रॉपर चेंडू लागत नाही आहेत कदाचित मी गेल्यानंतर एखादा मोठा फटका येईल आणि म्हणणं स्वतःकडं स्ट्राईक ठेवणं पसंत केलं त्यांनी आणि आता समोर पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतात बंधू आले चर्चा करण्यासाठी गरजेचं पण आहे चर्चा करणं कारण योगेश हा डिटर बॅटर आहे शैक्षक स्मृती पाच हो हो यावेळेला खूप करण्याचा प्रयत्न चेंदू मागे निघून चाललाय वेगानं क्षेत्रक्षक अगोदरच केलं ते पहा जसा तुम्ही उल्लेख केलात ना मागे बेस्ट फिल्डर आहे त्या फिल्डरने अगो दररोज धाव घेतली त्याला माहीत होतं हा चेंडू जर मागे गेला तर त्याला पकडण्यासाठी ऍटली चौकार वाचवायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालंय बिलकुल आणि दीपेचा उल्लेख करता केला वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि ज्या गतीने तो धावला होता ना हुसेन बोल पण आला असता तो पण हरला असता त्यासमोर इतका वेगानं धावा झाल्या दाफलकावरती फोर्टी सेवन सत्तेचाळीस वरती जाऊन धाव फोचलाय आता समीकरण इंटरेस्टिंग आहे सात चेंडू पंचवीस ची आवश्यकता शेवटचा चेंडू आहे जसं नेहमी म्हणताना ना आखरी गेंद शेष दोनो किले विशेष म्हणजे ज्या मध्ये पार्ट घ्यायला काय हरकत नाही आहे दिपेशला सात पंचवीस हो हो यावेळेला पुढे टाकलेला चेंडू टपडले तर बाहेरच्या दिशेने निघून गेलाय आणि फलंदाजांमध्ये खडे खडे अक्रॉस द बॅट खेळण्याचा केल प्रयत्न केला गेलाय पूर्ण षटक जर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू तुम्हाला सांगत होते की तुम्हाला पॉईंटच्या डोक्यावर मारायचा आहे कवरच्या डोक्यावर मारायचा आहे त्यानंतर गलीमधून मारायचा थर्डमॅनला मारायचा ऐकलेले नव्हते आणि वन ही मॅच आता थोडीशी लांब होताना दिसते शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि सहा चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी पंचवीस पंचवीस पंच्चुण धावांचा पंचवीस धावांची आवश्यकता आहे बघा मॅच कसा होता अठरा चेंडू आणि तेत्तीस चा मॅच होता पण मागच्या दोन षटकामध्ये आठ धाव आल्यात कॅवलेच्या तीन आल्यात आणि मागचं षटक दिवेशने हाताळणार त्याच्यामध्ये पाच आलं याचा अर्थ तुम्ही शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलंय पण या मैदानाने पाहिलंय बरं जी या मैदानाने सहा चेंडू पंचवीस दोन मॅच पाहिले आहेत दोन मॅच पाहिले एक तर मोठा संघ जो खास करून एम पीवरनं या मैदानावरती दाखल झाला होता दोन वर्ष अगोदर तीन चेंडू अठरा धावांची शेवटला आवश्यकता होती त्यावेळेला त्याने सामना गमावला होता असं नाही की सामना नाही झाला आहे सामना झाला आहे सहा पंचवीसचा इथून खेळ आहे आणि गोलंदाजीसाठी येतोय ज्याचा उल्लेख आम्ही केला होता ज्याच्या नावावरती अब तक पचपन ते लेकिन अब तक छप्पन आहे छप्पन मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती आहेत तो खेळाडू हितेंद्र भोईर पाती तिथून गोलंदाज साठी आला मग त्या दोन षटकामध्ये जे आठ धावा झाल्यात दा ना तिथून हा मॅच थोडासा निष्ठू लागलाय खास करून मी त्या ठिकाणी उल्लेख करेल योगेश कोळीच विकेट योगेश कोळी मिडल ऑर्डर मधील रीड की अटी आहे अष्टमॅन नायगावची आणि त्याचे विकेट येणं ही थोडी कुठे ना कुठे तरी या संघाला पिछाडीवरती नेताना दिसले आणि त्यानंतर प्रशांतच दाबाव धन हे त्याच्यावरती जखमेवर मीठ चोळल्यासारखं चित्र होतं आता हितेंद्र पाती गोलंदाजीसाठी सहाशे डो पचवीस पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे चेंडू हवेमध्ये हो काही काल शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्रक्षित तिथे जाऊन फील्ड करेल तोपर्यंत तो एकदा डाऊन कम्प्लीट केली जाते काही करून तुम्हाला चार षटकार लगवायचे आहेत आणि त्या चार षटकारांसाठी योग्य तर शॉर्ट सिलेक्शन चेंडूला योग्य तर रीड करणं यासाठी तुम्हाला तुमचा स्वतःचा आत्मविश्वास सुद्धा वाढवावं लागणार आहे पॉझिटिव्ह विचार करावा लागणार आहे हो मी मारू शकतो माझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेद्वारे मी चेंडू सीमारेशाबाहेर पाठवेल आणि माझ्या संघासाठी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवेल पाती पातीचा चेंडू यावेळेला फेकून दिलाय कदाचित तो आत्मविश्वास बळावला आणि चेंडूला फेकून देत असताना वाईडिश लॉंग सीमारे का पार येतोय अति अतिउंचा दर्जेदार शानदार एनसीसी षटकार उमेद को जगाने वाला बिलकुल तुम्ही जसा उल्लेख केला शानदार आहे आणि आप आपल्या टीमची उम्मीद जागी ठेवणारा कारण उम्मीद आहे ना तर सर्व काही आहे उम्मीद पे दुनिया टिकी आहे उम्मीद आहे तर सर्व तुमचा आहे एका सामन्याचा सा उल्लेख आम्ही केला आहे इथून एम बीचा मोठा संघ इथे दाखल झाला होता शेवटच्या तीन चेंडूवरती अठरा धावांची आवश्यकता होती आणि तो मॅच त्यांनी गमावला होता असं नाही की नाही झालाय इथून दोन निर्धाव चेंडूसाठी यास यास या टीमचे पुरस्कर्ते आहेत प्रवीण पाटील पाली यांच्याकडनं पाचशे रुपये आहेत हविष्कार पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे पैसा दोन्ही बाजून लागलाय बघूया मी तुमच्या दिशेने येतोय चार चेंडू आणि करायच्या त्या अठरा धावा उमेद पे दुनिया कायम आहे आणि भविष्य पण उज्ज्वल आहे पाहिलं तर भविष्य उज्ज्वल आहे नाही पाहिलं तर काही नाही आहे आता इथे चार चेंडू मध्ये अठरा धावांची गरज असताना एक शॉर्टमध्ये सिली पोझिशनमध्ये क्षेत्रक्षक बोलण्यात आलेला आहे आणि तो क्षेत्रक्षक किती मोठा इम्पॅक्ट टाकतोय पलंदाज आकाशवरती हे पाहणं सुद्धा रोचक ठरणार आहे परंतु पातीवरती हल्ला बोल केलाय पाती काय या धक्क्यातून बाहेर येतील का की आकाश पुन्हा एकदा आपला तो छळवा दाखवतील इंटरेस्टिंग राहणार आहेत येणारे चार चेंडू इंटरेस्टिंग राहणार आहेत महत्वाचे चेंडू आहेत आणि आता वेळ थोडासा इधर उधर होताना दिसतोय वन बो रोहो oh! काय जबरदस्त डिलिव्हरी आहे पूर्णपणे अचंबित केलंय आणि एज घेऊन चेंडू मागे निघून स्ट्रक्चरच्या हातामध्ये आणि बची उम्मीद उमेद आहे सुंदर सुंदर चेंडू अंडर प्रेशर आणि ज्या पद्धतीनं दबाव होता म्हणून तिथून आविष्कार पाटील यांच्याकडनं लगेच आले ना कॅश प्राईज जे होता पाचशे रुपयाचा ते सुद्धा जमा झालेलं आहे आणि या या खेळाडूच्या नावावरती म्हणजे आता शेवटच्या षटकासाठी त्याला राखून ठेवलंय असं नाही की त्याला दोन षटकाचा स्पेलही वापरू शकलेसतो पण हा डे तोर स्पेशलिस्ट आहे हितेंद्र भोईर पाथी बघा काय चेंडू आता होता कोलवटा चेंडू बॅटची काढा बॅटची काढापाठी मागे विकेट किपरनं डिप्लायल आणि हे आहे हा आनंद आहे तिथून हा मॅच रंगा बसे असा नाही की मॅच संपलाय मॅच नाही संपलाय अजून कारण या मैदानाने काही कीर्तिमान काही उच्चांक काही असे मॅच पाहिलेत ना की तो मॅच बघायचा सोडून प्रेक्षक वर्ग घरी पण गेला होता पण परदी यायला लागलं ला होतं असे मॅच पण पाहिलेत आणि जसं आई साईचे प्रवीण पाटील भाली आहेत यांनी दोन डॉटसाठी म्हणजे दोन निर्धाव चेंडूसाठी पाचशे रुपये लावले आहेत आता अडीचशे पर्यंत प्रवास झालाय अडीचशे बाकी आहेत तीन चेंडू आणि अठरा धावांची आवश्यकता आहे नाही अडी आता प्रत्येक चेंडूला तुम्हाला बॉन्ड्रलाईनच्या बाहेर डायरेक्टली पाठवावं लागणार आहे आणि ती जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये निकेश आला आहे निकेश काय माइंडसेटने मैदानात उतरलाय आणि कशा प्रकारची जी मानसिकता आहे ही या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल सामना होता कुठे सामन्यामध्ये नक्की घडलं तरी काय पूर्ण सहा षटकांमध्ये आणि हा त्या गोष्टीचा सुद्धा इम्पॅक्ट आहे चार षटकांचे सामने खेळल्यानंतर जी काय मानसिकता सीमित राहिली आहे तिला वाढवत असताना सहा षटकांमध्ये खेळत असताना योग्य ते प्लॅनिंग आणि ती तुमची बॉडी लँग्वेज की कशा प्रकारे त्या प्लॅनवरती एक्झिक्यूट करत असताना तुम्ही प्रदर्शित करताय ना या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट टाकतात या मॅच मध्ये कारण कॅल्क्युलेटिव्हली सहा सहा षटकांमध्ये बहात्तर दाबा या मैदानावर तितक्याशा मोठ्या नाही आहेत हो हो या वेळेला चेंडू एज घेऊन चालला बॅकवर्ड अप स्क्वेअर लेग क्षेत्र तिथे ते तैनात फील्ड करेल तो परत एकदा वाढी औपचारिकतेच्या दिशेने आता ही मॅच जाताना पाहायला मिळते दोन चेंडू आणि सतरा धावांची आवश्यकता तो विकेट विकेट तो महत्त्वाचा होता आणि तिथून हा जसं तुम्ही उल्लेख केला की उम्मीद तिथे होती ती उम्मीद थोडीशी उम्मीदू झटकालक आहे आणि अजून आता दोन चेंडूचा खेळ शिलक आहे आणि सतरा या ह्या मॅचने काही गोष्टी दाखवल्या त्याच्यावरती नक्कीच विश्लेषण करायला आवडेल की सामना कसा आहे असू द्या बघा हा फटका खेळलाय मिडविकेच्या डोक्यावरनं षटकार जरूर आलाय थोडंसं उशिरा का न होईना पण हा चेंडू आला आहे आणि चेंडू केला सीमार्शे पार षटकार षटकारने दफलक जाऊन पोचलाय तो इथून सिक्स्टी वन अकरा धावांची आवश्यकता आहे शेवटचा बॉल आहे पण विश्लेषण होईल या सामन्याचं की इथून ज्युचंद्र टीमनं काय केलं पहिल्या तीन षटकामध्ये एकोणचाळीस धावा केल्या तीनमध्ये तेहतीसची आवश्यकता होती थोडासा वरसड होता नायगावचा संघ पण उमेद नाही हरली कदाचित स्वतःवरती विश्वास ठेवला आणि आता त्यांचं फळ त्यांना मिळालेलं आहे क्लीन बॉल क्लीन बॉल छप्पन काय आहेत त्याच्या नावावरती तिथून आल्यात अजून एक पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आविष्कार पाटील यांच्याकडनं जे आले तेही तिथून प्राप्त झाले चांगली गोलंदाजी आपण पाहिली ती खास करून कैवल्याची दिवेची आणि त्यानंतर शेवटचं षटक जे हाताळलं ते हितेंद्र यांचं आणि मॅच जिंकलाय तो दहा धावांशी टीम ज्यूचंद्रच्या